म्हण काय असं की तुला बेसिक माहिती पाहिजे प्रोग्रामिंग लँग्वेज कशी चालते ओ ओपी काय आहे हे माहिती पाहिजे पण काही इंटरव्ह्यूअर असं नाही कन्सिडर असतील मोठ्या कंपन्या पण असतील तर त्यांचं म्हणणं काय आहे की तू जर प्रोग्रामिंग चार वर्ष करतोय ना इंजिनिअरिंगमध्ये तर तू कडक लेवलचा कोडर पाहिजे तुला डी एस यायला पाहिजे तुला जावा वगैरे लँग्वेज कुठले चांगली माहिती पाहिजे तुला इन अँड आउट माहिती पाहिजेत गोष्टींमध्ये मी तुला कसाही क्रॉस क्वेश्चन केला तरी तू आन्सर देऊ शकला पाहिजे तू ठाम असला पाहिजे की ही गोष्ट अशीच आहे मग आता तुम्ही इमॅजिन बरं हो पहिलाच इंटरव्ह्यू जर असा झाला तर भीती वाटणारच ना आणि पहिलाच इंटरव्ह्यू एक दीड तासाचा झाला ते बोललं की विचारत चाललाय विचारत चाललंय पण भीती कधी वाटत नाही माहिती का जेव्हा सगळ्या गोष्टी आपण स्वतः करतो प्रोजेक्ट स्वतः केलाय कन्सेप्ट व्यवस्थित शिकलोय नुसतं नाही का इंटरव्ह्यूला चाललोय म्हणून पटापट पटापट पट वाचलेत असं नाही त्यावेळेस कन्फ्युजन होतं पण आता मी तुम्हाला जे ना ज्या गोष्टी त्या तुमच्या कायम आयुष्यभर लक्षात राहतील आयुष्यभर मी बोलते तुम्हाला कसं काय होतं आयुष्यभर कसं लक्षात मी शंभर टक्के सांगतो कारण मी तुम्हाला मॅप करून सांगेन की ही गोष्ट असे आणि पिक्चर जेव्हा दिसतं ना ते विसरत नाही कधी तुम्ही नोटीस करा ना एखाद्याची गोष्ट ऐकलेली विसरतो पण जेव्हा आपण स्वतःच्या डोळ्याने बघतो ना की ही कन्सेप्ट अशीच आहे आणि ती सारखी सारखी आपल्या नजरेसमोर येते तर ते विसरली जात नाही तर असंच आहे ना सिनारिओ कसे असतात आता हे क्वेश्चन जे आहेत ना सलग हा हे लेक्चर पुढचं लेक्चर तर इम्पॉर्टंट काय तर त्याच्यामध्ये आपण पहिलं जेव्ही मार्किटेक्चर बघणार आहोत आता ह्या लेक्चरला आम्ही डेमो लेक्चरलाच नेहमी जेव्हा मार्किटेक्चर सांगायचो पण बऱ्याचदा आहे ना खूप लोकांना बाउन्स जायचं ते बाउन्स म्हणजे काय त्यांना असं व्हायचं की कोडच कसा रन होतोय हेच मला माहित नाही तर मग पुढचं कसं पण आता तुम्हाला चांगली आयडिया आहे की प्रोग्राम रन कसा होतो आहे ना चेहऱ्याकडे म्हणून वाटत नाही तुमच्या पण आहे ना तेच काय कुठं रन होतो कोड रॅमवर हो हा नशीब कोणाचं हार्ड डिस्कमध्ये रन होत असेल तर बघा हार्ड डिस्कमध्ये रन होतो का हार्ड डिस्कमध्ये काय असतं फाईल असते रॅमवर येतो हो तेव्हा ते काय असते yes. प्रोसेस असते काय है गुड प्रोसेसर है ना प्रोसेसर प्रत्येक प्रोसेसला कोणाची गरज असते प्रोसेसरची बरोबर ना कारण इन्स्ट्रक्शन कुठे जाणार आहेत पण प्रोसेस डायरेक्ट हार्डवेअरशी बोलते का मग कोणाशी बोलते ओएस ची मदत घेते ना आणि मग ते हार्डवेअरकडे जाते म्हणजे आपल्याला मॉनिटर वगैरेवर आउटपुट दिसतं आता हाच ही स्टेप आहे पण त्याच्या आधीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला पाहिजे आता ते झालं ऑपरेटिंग सिस्टीमचं पार्ट जे मी तुम्हाला मागे शिकवलेला आता ऍक्च्युअल आपण काहीतरी इन्स्टॉलेशन वगैरे हे जावा कसं चालतं वगैरे या गोष्टी बघाय मग पुढच्या काही लेक्चरमध्ये जरा तुमचा हँडस झाला ना मग मी तुम्हाला ह्यावेळेस ना आवर्जून सांगेन की जावामध्ये ना ते तुम्ही ऐकलेलं असेल की जेडीके काय असतं जे ई काय असतं एक्झॅक्टली ते सांगेन की हे नेमकं काय आत्ता सांगितलं तरी तुम्हाला कळेल पण ते रट्टा मारल्यासारखं होईल तुमचं की लक्षात ठेवा अरे चा फुल फॉर्म लक्षात ठेवा जे ई नंतर तुम्ही जेव्हा कोड आपण दोन तीन दिवस केले ना सलग मग तुम्हाला कळेल की जेव्हीएम वेगळा माणूस आहे कंपायलर वेगळा माणूस आहे जावाचा कोड वेगळा माणूस आहे मग तुमच्या लक्षात येईल अच्छा अच्छा म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये जो आहे तो इथं बसलाय जावासी इथं ठेवलाय आणि आपला कोड लिहितो ते आपण एका नोटपॅडमध्ये पण लिहू शकतो साधी फाईल असते ना मी कुठल्याही कोड बघा ना फाईल आपण क्रिएट करतो बरोबर ना व्ही आय एम एडिटर ओपन करतो त्याच्यामध्ये टाईप करतो तेव्हा ती फाईल बनते ना बरोबर किंवा तुम्ही मोकळी फाईल पण बनवू शकता एम टी फाईल कमांड असते मी सांगितलं तुम्हाला लास्ट टाइम टच ऐकलं ना टच टच खरंच स्पेलिंगच असतंय आहे टच फाईलचं नाव डॉट जावा जावाची फाईल तयार होईल ठीक आहे असंही करता येते किंवा आए व्ही आय एम म्हटलं की आपण काय करतो एडिटरमध्ये जातो आणि कोड लिहायला घेतो आपण फाईल का बनू तर आपल्याला कोड लिहायचं म्हणूनच बनवू ना नाहीतर मोकळी फाईल कशाला रन करू आपण कळत आहे ना नक्की आता एवढ्या पिक्चरमध्ये म्हणजे काय प्लॅटफॉर्म इन्डिपेंडंट सांगायला मला बराच वेळ लागणार त्यापेक्षा मी जास्त वेगळं सांगण्यापेक्षा डायरेक्ट सुरुवात करतो लक्ष द्या आता मला फक्त यासाठी आहे ना एका गोष्टीची गरज आहे ठीक आहे म्हणजे मी मागे शिकवलेलीच आहे कुठलीही गोष्ट प्री रिक्विजिट नाही पण जे मी बोललोय ना ते प्री रिक्विजिट आहे तीन एस ऐकून आहेत तुमच्याकडे कुठले विंडोज गुड लिनक्स आणि तिसरी कुठले असते मॅक मग आपण असं करूया का इथे आपली सगळ्यांची आवडती विंडोज ठीक आहे दुसरं आहे इथे लिनक्स आणि इकडे आहे मॅक एस ह्या लिहिताना अशा लिहिल्या जातात म्हणजे हे मॅक ओएस याचं नाव ऍक्च्युअली मॅकिन टोशे काय नाव आहे ऑपरेटिंग सिस्टम असते ना हो मॅक ते मॅक ओएस म्हणतात ठीक आहे मॅक ओएस आता तुम्ही बघा ना काही लोकांकडे आयफोन असतो तर ते असं म्हणतात का माझ्याकडे मॅकचा फोन आहे ते काय म्हणतात आयफोन आहे का माहितीये का कारण त्याच्यामध्ये आय ओ एस आहे आय ओ एस त्याच्यामध्ये मॅक ओएस नाही म्हटलं जात आय ओ एस बरोबर ना लक्ष आहे ना सगळ्यांचं कळतंय ना काय बोलतोय असंच सिनरी आहे बघा नाही ते मॅक ओएस आहे फोनसाठी ह्यांच्याकडे दुसरी ओ एस आहे तिचं नाव आय ओ एस आहे बरोबर ओ एस म्हणतो ना आपण ऍप्लिकेशन आय ओ एस डेव्हलपर ऐकलं असेल ना असं नाही बोलत की ऍपल डेव्हलपर हा मॅक डेव्हलपर आहे असं नाही म्हटलं जात आय ओ एस डेव्हलपर म्हटलं जातं कारण आयओएस ही मोबाईलमधली ऑपरेटिंग सिस्टम आहे त्यांची जसं अँड्रॉइड डेव्हलपर असतो अँड्रॉइड डेव्हलपर काय करतो अँड्रॉइडच्या वरती डेव्हलपमेंट करतो म्हणजे तो बोलतो अँड्रॉइड डेव्हलपर पण आता तुम्ही नोटीस ना फ्लटर आल्यामुळे काय बोलतात लोक मोबाईल डेव्हलपर आहे मोबाईल कुठला पण असू द्या फ्लटर मोबाईल डेव्हलपमेंटला काम करतो दोन्ही साईडला चालतं बाकी पण आहे बऱ्याचशा गोष्टी पण ॲटलिस्ट आता आपल्याला हे माहिती पाहिजे हा ना डेस्कटॉप ओएस आहेत डेस्कटॉप ओएस म्हणजे काय ज्या तुमच्या लॅपटॉपमध्ये असेल किंवा मशीन असेल तुमच्याकडे तर त्या मशीनमध्ये या ओएस असू शकतात विंडोज लिनक्स आणि मॅक आता तुम्ही याच्यातल्या बऱ्याचशा लोकांनी जावा ऑलरेडी इन्स्टॉल केलेला असेल नसेल केलेलं तर नेक्स्ट वीकमध्ये ना तुमचं सेशन असेल एक इन्स्टॉलेशनसाठीचं जेवढी लोक आहेत ना एका अटेम्प्टमध्ये एकाच वीकमध्ये सगळ्यांच्या मशीनवरती ओएस एस इन्स्टॉल झालं पाहिजे हे जावा इन्स्टॉल झालं पाहिजे आता ऑलरेडी ओ एस असेल तुमच्याकडे तर ही लोक आणि टीम असेल अजून सहा लोक असतील तुमच्याकडे सगळ्यांच्या मशीनमध्ये म्हणजे विंडोज असेल तर विंडोजवरती ते ओएस इन्स्टॉल करून देतील आधी ते काय सांगतील तुम्हाला या स्टेप्स आहेत तुमच्या तुम्हाला जमल्या जस तशा असतात स्टेप काही डोकं लावायचं नाही चित्र पण दिलेलं असतं एखाद्याला ती पण भीती वाटोय हे चित्र आणि हे चित्र सेम आहे पण बटन क्लिक केलं धूर निघाला तर नाही निघत धूर जावा इन्स्टॉल करताना धूर निघाला तर अवघड होईल अरे समजलं पाहिजे इवन ओ एस इन्स्टॉल करताना पण धूर नाही निघत धूर कधी निघतो माहितीये का लॅपटॉप पडल्यावरती लॅपटॉप बंद नाही तुम्हाला कळत असेल हा कानात नव्हते ठीक आहे ठीक आहे वेगळं घेऊ नका जाऊ द्या आपण येऊया पिक्चरमध्ये ठीक आहे तर कसं आहे जावाचं इन्स्टॉलेशन आहे तर तुम्हाला स्टेप्स दिलेले असतात त्यातनं पण आम्ही काय सांगतो तुम्हाला वेळ देतो दोन तीन दिवस देतो तुम्हाला दोन तीन दिवसात हे जर इन्स्टॉल करता आलं सगळ्या मशीनसाठी असतं मॅक्ससाठी कमांड असतात लिनक्ससाठी असतं विंडोजसाठी असतं तुमचं जे मशीन आहे ना तुम्हाला सांगितलं पण जातो की कुठनं डाउनलोड आहे गुगलवरनं कारण हे जावा बाय डिफॉल्ट इन्स्टॉल नसतं आपल्याला घ्यावं लागतं ना जावा जे के घ्यावा लागतो बरोबर ना म्हणजे नेटवरनं आपण घेतो तेव्हा तो आपल्याला सांगतो पहिलाच प्रश्न त्याचा असा असतो तुला विंडोजसाठी पाहिजे लिनक्ससाठी पाहिजे की मॅक्ससाठी पाहिजे मग आता आपलं मशीन विंडोज असेल लिनक्स असेल और मॅक असेल कुठलंही असेल मग तुम्हाला असा नाही का प्रश्न पडला कधी की आईला जावा एकच जर डाउनलोड केलं तर काय फरक पडतो म्हणजे मी लिनक्सवाला जावा डाउनलोड केलं लिनक्सवालं आणि माझं मशीन आहे विंडोज तर प्रॉब्लेम आहे असं त्याचं म्हणणं आहे असं काय देतो तो त्या जे मध्ये जे डी के म्हणजे असं म्हणूया की जावा डेव्हलपमेंट किट किट म्हणजे आपण असं म्हणूया सुटकेस एक बॉक्स ठीक आहे बॉक्स असा काय बॉक्स देतोय जो मी लिनक्सचा डाउनलोड केला ना तर विंडोजवाला म्हणतोय की मला प्रॉब्लेम आहे विंडोजसाठी विंडोजसाठी डाउनलोड केलेला असेल तो लिनक्सवाला म्हणतोय हां मला नाही चालणार छे छे नाही नाही घेऊच शकत नाही मी आणि मॅकवाला पण म्हणतो या दोघांकडचा असेल तर मी घेणार नाही माझ्यासाठीची वेगळी फाईल आहे ती डाउनलोड कर म्हणजे याचा अर्थ तिघांसाठी पण वेगळा बॉक्स दिला जातोय समजलं का म्हणजे एवढं तर नक्की आहे ना जावाच्या तिन्ही बॉक्समध्ये काहीतरी वेगळे अरे समजाय का कळतं ना मी काय बोलतोय म्हणजे ह्याचा जो जेडी के म्हणजे आता बघा ना मी तुम्हाला बोलतोय जावा डेव्हलपमेंट किट म्हणजे जावा डेव्हलपमेंट करण्यासाठीच जे काही लागतं ना कम्पायलर लागतो रन करण्यासाठी जेव्ही लागतो हे सगळं ह्याच्यात टाकून दिलेलं आहे मग सगळं एकत्र असेल तर आपण त्याला किट म्हणतो कुठला आता तुम्ही बघा ना बाईक वगैरे खराब झाली आपण एखाद्या याच्याकडे जातो बाईक रिपेअर करण्या करणाऱ्याकडे तर त्याच्याकडे एक किट असतं त्याच्यामध्ये नट बोल्ट वगैरे खोलण्यासाठी वगैरे सगळं एकत्र असतं सेपरेट ठेवलेलं नसतात एक किटच घेऊन येतो तो, तो बॉक्स त्याला माहिती असतं की रन टाईमला काय पण लागेल यातलं बरोबर आहे की नाही किंवा कार रिपेअरिंग साठी गेला तर त्याच्याकडे पण एक किट असतं किट किट म्हणजे एक काय एकापेक्षा जास्त वस्तू एकत्र असणे समजते ना मग बघा बरं ह्याच्याकडे जेडीके हे कोणाचं आहे विंडोजचं हा पण जेडीके हा लिनक्स आहे आणि हा मी डाउनलोड करतोय हा जे के आहे तो मॅक्स आहे तिकांसाठी वेगवेगळा आणि जावा काय म्हणतो माहिती आहे का आम्ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहोत काय म्हणता आम्ही प्लॅटफॉर्म इनडिपेंडंट आहोत आणि प्लॅटफॉर्मचा अर्थ माहिती आहे का तो प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आलेली गाडी चार वाजून बावीस मिनिटांची लोकल ही नाही तो प्लॅटफॉर्म नाही प्लॅटफॉर्म म्हणजे काय विंडोज ओएस लिनक्स ओएस आणि मॅक ओएस म्हणजे ज्या ऑपरेटिंग सिस्टीम असतात ना त्यांना प्लॅटफॉर्म म्हणतात लक्षात आलं का जो प्लॅटफॉर्म शब्द आहे ना प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट मधला प्लॅटफॉर्म तो प्लॅटफॉर्म म्हणजे काय आहे ऑपरेटिंग सिस्टीम आहे लक्षात आलं का नाही तर तुम्ही म्हणाल की प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे कुठल्याही प्लॅटफॉर्मवर कुठेही जाऊ शकतो असं मग जावा काय म्हणतो मग तेव्हा मी प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे हे तुम्ही खूप लोकांनी बरं हा शब्द किती लोकांनी ऐकला जावा हा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे हे ऑलरेडी ऐकलं होतं क्लास आधी ऑलमोस्ट एवढ्या लोकांनी ऐकलं इंडिपेंडंट आहे कसं काय बरं हे, हे सगळ्यांसाठी वेगवेगळं मागवतोय सामान जर असताना तर हे एकच पाहिजे होतं ना की आमचं हे जावाचं किट घ्या कुठेही चालवा पण मित्रांनो नीट आहे का तर जावा आहे ना प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे का असा तुम्हाला प्रश्न विचारला ना तर ह्याचा आन्सर एकदम सावधपणे द्यायचं की जावा हे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट नाहीये आता काही लोक बोलतील मी बाकी क्लासचे व्हिडिओ बघितलेत मी ऑनलाईनवरती दहा मिनिटात तो माणूस शिकवतो त्याच्याकडनं पण आहे त्याच्याकडनं शिका तो दहा मिनिटात तुम्हाला एवढं सांग जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे पण मी तुम्हाला सांगतो जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे हा शब्द चुकीचा जातो इंटरव्यूअर तुम्हाला जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे का असं बोलल्यानंतर त्याला तुम्हाला पकडायचं आहे तुम्ही जर सहज आन्सर दिलं ना हो जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे असं म्हटलात ना तर त्याच्या लक्षात येतं की तुम्हाला मे बी जावाचं कोडिंग येत असेल पण तुम्हाला आहे ना कन्सेप्ट जावा नेमकं कसं चालतं किंवा जावा काय हे तुम्हाला माहित नाही तर तुम्ही वाक्य काय बोललं पाहिजे नीट ऐकते का जावामध्ये बाईट कोड हा प्लॅटफॉर्म इनडिपेंडंट आहे पण जेव्हीएम एम प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे काय वाक्य बोललो मी बाईट कोड आता ऐक थांब ऐकून आता बाईट कोड हा शब्द पहिल्यांदाच ऐकलाय असं नाही आहे ना कारण मी कालच शिकवलं दाखवल दाखवलं ना बघितलं ना इंग्लिश मध्ये वाचता येतो बाईट कोड मग सांगा वाक्य काय बोलू मी बाईट कोड प्लॅटफॉर्म इन आहे पण जेव्हीएम प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे म्हणजे मग मला सांगा बरं तिन्ही जेडीके मध्ये वेगळा कोण येत असेल जेव्हीएम म्हणजे विंडोज विंडोजसाठीच जेव्हीएम आहे ना म्हणजे जी प्रोसेस म्हणून येतो ती फाईल वेगळी आहे लिनक्स साठीचं जेव्हीएम वाली फाईल वेगळी आहे आणि मॅक्स जेव्हीएम वाली फाईल वेगळी आहे आणि म्हणून लोक काय म्हणतात माहिती आहे का लोक आता लोकांना लोका काय वाटतं की जेव्ही आपलं काय घेणं देणं आपण जावा प्रोग्रामिंग लँग्वेज बद्दल बोलतोय कोड केला की तो सगळीकडे चालला पाहिजे पण त्याचा अर्थ काय होतो बाईट कोड प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे म्हणजे थोडक्यात सांगू का मी आता कोड कशावर करणार आहे लिनक्सवरती मी तो बाईट कोड घेतो आणि तुम्हाला ना विंडोज वरती रन करून दाखवतो तो तसा जा तसा चालतो मॅकवरती पण दाखवून तो तसं जा तसा चालेल मला परत कोड लिहावा लागत नाही पण तुम्ही एक लक्षात घ्या जेव्हीएम आहे ना तो मला प्रत्येकासाठीचा वेगवेगळा लागतो पण मी जेव्हीएम स्वतः डाउनलोड करतोय का नाही तो कशात आलाय किटमध्ये आलाय ह्या बरोबर ना ह्याच्या बरोबर अजून एक माणूस येतो कम्पायलर आता कंपायलर पण सेमच असणार आहे का माहिती आहे ना तुम्हाला कारण लँग्वेज विंडोजमध्ये गेला जावाचा कोड तोच लिहिणार लिनक्समध्ये पण जावाचा कोड सेमच लिहिणार आणि मॅकमध्ये पण जावाचा कोड सेमच लिहिणार का इकडे क्लास लिहिला आणि इकडे इनम लिहिला इकडे वेगळाच लिहिला असं चालणार ना आहे का नाही तर आपण सगळीकडे काय लिहिणार आहे जावाच्या कोडमध्ये क्लासनेच सुरुवात करणार आहोत म्हणजे याचा अर्थ जावासी कंपायलर तर ह्याच्यामध्ये आलाय तो पण सेम आहे तिघांमध्ये बाईट कोड जो कोड बनल्यानंतर बाईट कोड बनेल तो पण सेम आहे पण बाईट कोड येतो का रे किटमधनं नाही तो कधी बनतो बाईट कोड अरे बोला कोड लिहिला कंपाईल केला की काय बनतो बाईट कोड बनतो म्हणजे याचा अर्थ बाईट कोड हा मधला एका माणसाचा वापर केल्यानंतर बनतो कोण आहे तो माणूस जावा सी बरोबर मग ॲटलिस्ट मी काय म्हणतोय बाकीच जाऊ द्या ही दोन गोष्टी तरी लक्षात ठेवा मध्ये ना जावा सी पण आहे म्हणजे जावाचा कंपायलर आणि काय आहे जेव्हीएम पण आहे समजलं तुम्हाला म्हणजे ह्या दोन फाईल आहेत या दोन फाईल आहेत फाईल का म्हणतो मी त्या ना हे डाउनलोड केलं की के के कुठे येणार हा डिस्कमध्ये येणार आपल्या बरोबर ना कुठेतरी डाउनलोड फोल्डरमध्ये येतील मग हे काय झाले हे फाईल्सच झाल्या मग जेव्हा आपण कंपाईल करतो ना तेव्हा ही फाईल प्रोसेस म्हणून जाते आता मी त्या दिवशी पण बोलता बोलता थांबलो हळूच आपल्याला फक्त वाटतं जेव्हीएमच प्रोसेस आहे पण ऍक्च्युली जेव्ही प्रोसेस नाही एकटा हा कंपायलर पण प्रोसेसच असते माहिती आहे का प्रोसेस म्हणजे काय गोळा कुठे आला रॅमवर आला काहीतरी काम केलं त्याला आयुष्य भेटतं कधी सुरुवात कधी होते जेव्हा तो रॅमवर येतो म्हणजे त्याचा जन्म झाला काम संपलं की त्याचा काय झाला मृत्यू झाला मग आपल्याला आजच्या लेक्चरला आहे ना मी एवढंच सांगतो ए लक्ष द्या बरं का बोर्ड बडू नका ठीक आहे ज्याला काही काही प्रश्न विचारायचा असेल ना काही क्लास सुटला ना किंवा तुम्हाला वाटलं मध्येच की मी थांबलोय आता मी काहीतरी कोट टाईप केला आणि मी तुम्हाला विचारतो की काही प्रश्न आहे का तुम्हाला काही प्रश्न असेल ना तुम्ही मला विचारू शकता काहीही विचारा काही मी सिरियसली बोलतोय याचा अर्थ ना मी तुम्हाला कुठलाही प्रश्न देण्याला ना मी तुम्हाला आन्सर देऊ शकतो आणि मी त्यासाठी बांधील आहे कारण की तुम्ही माझ्याकडे क्लास करताय मी तुम्ही मला काही विचारलं जावामधलं आता आत्ता ह्या बॅच मध्ये तर मी तुम्हाला सांगू शकतो जावच काही बाकीचं पण काही विचारलं तरी सांगू शकतो पण मला कसं वाटतंय सध्या तुम्ही आहे ना आजच्या लेक्चरला टार्गेट काय ठेवा माहितीये का तुम्हाला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट कळलं पाहिजे जावाच्या कोडमध्ये नेमका जेव्हीएमच प्रोसेस असतो का की अजून कोणी प्रोसेस म्हणून आधी येऊन गेलाय हे पण कळलं पाहिजे या सगळ्या गोष्टीने एकदम पिक्चर क्लिअर असलं पाहिजे नेक्स्ट लेक्चरला जेव्हा याल ना तेव्हा आपल्या ऍक्च्युअल बॅच स्टार्ट झालेली असेल म्हणजे काय ते ओपन ले का लेक्चर नाही आहेत ना आणि त्यावेळेस मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे ज्याला म्हणतात जेव्ही आर्किटेक्चर जेव आर्किटेक्चर जे आर्किटेक्चर आहे ना सुरुवातीला वेगळं होतं नंतर नंतर आर्किटेक्चरमध्ये चेंजेस होत गेले जसं जावा पुढे पुढे गेला ना तसं आता जावाचं लेटेस्ट व्हर्जन माहिती आहे का काय म्हणजे किती जावा काय बोला हात वर करून सांगा बोला सेवन्टीन बर आणखी ट्वेंटी वन ट्वेंटी वन ट्वेंटी वन अजून कोणाला सांगायचं आहात का सगळे पिक्चरमध्ये म्हणजे तुम्हाला एक कळतं का जावा आहे ना सुरुवातीपासून आलं ना तर जावा सुरुवातीला वन पॉईंट वन वर्जन असेल वन पॉईंट झिरो असतं माहिती ना वन पॉईंट वन वर्जन वन पॉईंट टू वन पॉईंट थ्री वन पॉईंट फोर वन पॉईंट फाईव्ह वन पॉईंट सिक्स वन पॉईंट सिक्स हे असं व्हर्जन होतं ना जे ती त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी चेंज केल्या त्यांनी वन पॉईंट सिक्स व्हर्जनला वन पॉईंट एट व्हर्जन नीट ऐका मी काय बोलतोय वन पॉईंट एट वर्जन हे असं वर्जन आहे ना ते जावाचं सगळ्यात स्टेबल व्हर्जन मानलं जातं कारण की आजही ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त कंपन्या काम करताना जावा वन पॉइंट एट मध्ये करतात त्यालाच वन पॉइंट एट असं नाही म्हणत जावा एट असं म्हणतात शब्द ऐकला असेल तुम्ही जावा एट जावा अकरा बरोबर की नाही मग जर तुम्ही व्हर्जन चेक केलं ना मग तुम्ही बघितलं असेल मी आल्याला एक कमांड टाकली होती तिथं जावा हायफन हायफन व्हर्जन तर तिथं वन पॉईंट इलेव्हन दाखवलं होतं म्हणजे जावा अकरा आहे या मशीनमध्ये कळलं का असे तुम्हाला मल्टिपल जावा पण इन्स्टॉल करता येतात आणि तुम्हाला व्हर्जन मध्ये स्विच पण करता येतो एकाच दिवशी शिकायला नको म्हणजे काही लोकांना काय वाटेल की सर समजा मला वन पॉईंट एट पण वापरायचंय वन पॉईंट अकरा पण वापरायचंय सतरा पण वापरायचंय एकवीस लेटेस्ट आहे ते पण आहे तर मग मी कसं करू चार मशीन घेऊन येऊ का घरच्यांना सांगू का पाच सहा लॅपटॉप घेऊन द्या हो? नाही गरज नाही एकाच लॅपटॉपवरती सगळं जावा इन्स्टॉल करता येतात सगळे फक्त तुम्हाला आहे ना रन करायच्या आधी वर्जन काय करावे लागतात स्विच करावे लागतात वर्जन काय करावे लागतात स्विच करावे लागतात आणि ऐका मी जे बोलतोय ना ते कोडिंग काम करणाऱ्या दोन दोन तीन तीन वर्ष झालेल्या लोकांना पण नीट कळत नाही की व्हर्जन स्विचिंग कसं केलं जातं आणि तुम्ही फ्रेशर अस फ्रेशर पण नाही आहे तुम्ही अजून कॉलेजला शिकताय तुम्हाला आत्ताच हे माहिती पडणार आहे मग काही लोकांना असं वाटेल की तू मला आम्हाला प्रोफेशनल लेवलचं शिकवते का मी तुम्हाला एक सांगतो तुम्ही क्लास केल्यानंतर आहे ना जावाची एक एक्झाम असते ओ सी ए जे पी आणि ओ सी पी जे पी काय बोललो मी ओ सी ए जे पी आणि ओ सी पी जे पी ओ सी ए जे पीचा फुल फॉर्म असा आहे ओरॅकल सर्टिफाईड असोसिएट जावा प्रोग्रामर आणि ओसीपी जे फुल फॉर्म आहे ओरॅकल सर्टिफाईड प्रोफेशनल जावा प्रोग्रामर अशा एक्झाम असतात त्या एक्झामची फीस दहा पंधरा हजार रुपये फी फक्त एक्झाम द्यायची फी नापास झाला फी परत नाही भेटत <laughs> आणि आपला क्लासच दहा हजारच आहे तुम्ही इमॅजिन करा पण मी तुम्हाला एक शब्द देतो तुम्ही हे केलं तुम्ही ती एक्झाम दिली तुम्ही सगळीच्या सगळी एक्झाम क्रॅक करू शकाल कारण की मी तुम्हाला जे शिकवते ना ते जावा ओसीपी जे पी लेवलचं शिकवते म्हणजे प्रोफेशनल जेव्हा प्रोग्रामर असतात ना जे शिकतात ना ते मी तुम्हाला शिकवते तुम्ही काही लोक औच्छाव आता तो डोक्यावरनं जाणार म्हणजे आमच्या मुळात आहे ना तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला ना विमान पण बनवता येईल पण आपल्या डोक्यात आहे ना कोणीतरी घातले की ना विमान बनवणे अवघड आहे कोणी शिकवलंच नाही शिकवलं तर का नाही शिकणार आपण काय एवढे म्हणते आपण समोर दिसतोय आता मला सांगा क्रिकेट खेळताना तुम्ही काय क्रिकेट आई बाबाच्या पोटात बाहेर आल्यानंतरच क्रिकेट खेळायला लागले नाही ना कर तुम्हाला कसं कळलं की क्रिकेट हा गेम असा आहे की जो जास्त लोक खेळतात तुम्हाला गल्लीमध्ये किंवा कुठेतरी एरियामध्ये तुम्हाला लोक क्रिकेट खेळताना दिसलं तुम्हाला दिसलं की काहीतरी असं काठी हातात घेऊन कोणीतरी बॉलला आहे मग तुम्ही म्हणले की अरे हे काहीतरी नवीन दिसतंय क्रिकेट वाटतंय आता नाव कळलं तुम्हाला क्रिकेट आहे मग तुम्ही काय बोलले मी पण ट्राय करतो तुम्ही खेळायला ट्राय करायला लागला तुम्हाला असं भारी वाटायला लागला आणि मग तुम्ही तुमचा कोणीतरी आवडता प्लेअर क्रिकेटमध्ये दिसला अरे हा विराट कोहली भारी प्लेअर आहे आपला आवडता प्लेअर आहे त्यानंतर तुम्हाला अजून आवड निर्माण झाली तुम्ही चांगले क्रिकेट खेळायला लागला मला सांगा तुम्ही प्रॅक्टिस करत गेला म्हणून तुम्ही चांगले क्रिकेटर बनू शकता सेम आहे मेस्सी येतोय आपल्याला शिकवायला आता मी वेगळं बोलणार होतो पण समजून घ्या येतोय ये का नाही ना, ना? मग तरी पण कितीतरी लोक फुटबॉल भारी येतात लक्ष द्या मी काय सांगतोय याचा अर्थ आहे ना कुठलीही गोष्ट शिकवल्यानंतर समजते आपलं होतंय का समजते का आपल्याला असं सांगितलं हे अवघड आहे कितीतरी लोक आमच्याकडे येतात सीच्या वेळेस म्हणजे सर पॉइंटर अवघड आहे ना मी म्हणलं कोण बोललं खरं सांगतोय पॉइंटर सगळ्यात सोपं आहे Java, जावा ते ना वाटतं अवघड पण जावा खूप सोपं आहे उलट जावा बेस्ट आहे बेस्ट आजी बात आहे ना चुका म्हणजे ज्या ज्या लेवलला चुका होतात ना कंपायलर आधीच शोधतो इवन फक्त तुम्ही म्हणा चुका म्हणजे सेमी कोलन वगैरे ना सेमीकोलन वगैरे नाही त्याला जर कळलं ना तू पॅरेंट चाइल्ड रिलेशन मध्ये काही चुका करतोय तर कंपायलर तुम्हाला आधी एरर देतो आणि कंपायलरने एरर दिलं म्हणजे असं नाही समजायचं की आपल्याला लँग्वेज येत नाहीये उलट आहे ना जेवढ्या चुका होतील ना मुद्दाम चुका करायच्या मी तुम्हाला सांगतो ना आता मी तुम्हाला इथे शिकवणार आहे मी तुम्हाला सगळ्या एरर सांगणार जावामध्ये जेवढ्या एरर येतात ना मला कंपनी लेवलला तेवढ्या सगळ्या एरर मी तुम्हाला आणून दाखवणार इथे मग तुमच्या लक्षात येईल ही एरर त्या वेळेला येते तुमच्या एरर पण एवढ्या भारी लक्षात राहतात ना तुमचा मित्र फक्त तुम्हाला फोन करेल काय रे तू जावाचा क्लास केला ना मला अशी अशी एरर येते मी तुला पाठवू का कोड तुम्ही त्याची एरर ऐकून त्याला सांगाल की कुठे चुकलंय तुझ्या कोडमध्ये न कोड बघता तुम्ही आम्ही रट्टा मारणार का म्हणजे रट्टा मारायची गरज नाही मित्रांनो एरर एवढ्या वेळा आणल्या जातात ना मुद्दाम तुम्हाला कळून जाईल की ही अशी गोष्ट आहे म्हणजे याचा अर्थ माझं काय म्हणणे सगळ्या गोष्टींना लई आहेत फक्त त्या दिशेने वाटचाल करायला पाहिजे मग आता तुम्ही मला सांगा ज्या ज्या लोकांनी नीट लक्ष द्या ज्या ज्या लोकांना असं वाटतं की ही जावा अवघड असेल किंवा आम्ही ऐकलंय जावाचा असं असत तुम्ही मला सांगा जावा तर तुमचं चो तुम्ही इन्स्टॉल चों केलंय कितीतरी लोकांनी हात वर केले ऑलरेडी मशीनमध्ये जावं आहे ठीक आहे परत एकदा विचारतो किती लोकांच्या मशीनमध्ये जावा इन्स्टॉल्ड आहे सिम्पल प्रश्न दुसरा विचारतो आता करा किती लोकांनी स्वतः इन्स्टॉल केलं जावा यातल्या स्वतः इन्स्टॉल केलं आता मला सांगा इन्स्टॉल करताना दूर आला कम्प्युटरमधनं आला असं वाटलं की नीट नाही चालत आहे लॅपटॉप त्या दिवसापासनं असं झालंय का काही नाही म्हणजे जावा इन्स्टॉलेशन सोपं होतं पण काही लोकांना का माहिती आहे का खूप भीती वाटते ना इन्स्टॉलेशनची आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का कंपनीमध्ये गेल्यानंतर नुसतं इन्स्टॉलेशन आपल्याला आपलं करावं लागतात बऱ्याचशा गोष्टी ज्या डिपेंडन्सी असतात वर्जन आता तुम्ही समजा मी जावा इथे अकरा शिकवते हो मी कंपनीमध्ये गेलो हो एखादा इंटरव्ह्यू दिला ते मला म्हटलं की ठीक आहे आप आपल्याला जावावरती काम करायचंय एक काम कर आम्ही सगळे सतरा वर्जन वापरतो एक्झाम्पल म्हणून सांगतोय सतरा वर्जन वापरतो तर तू एक काम कर तुझ्या मशीन मध्ये अकरा आहे आम्ही तुला जे लॅपटॉप देतो त्याच्यात तू त्याच्यामध्ये सतरा हे इन्स्टॉल कर तेव्हा तुम्ही त्याला बोलतात बोलाल का की मला जावा येते पण मला इन्स्टॉलेशन येत नाही तुम्हाला खरं सांगतो घरी सोडायला अख्खी टीम सीईओ वगैरे बाहेरच्या देशात असेल ना ते पण सहित सगळ्यांना बोलवलं जा लवकर या लवकर या माणूस भेटलाय ज्याला सोडून यायचंय अरे इमॅजिन करा म्हणजे इन्स्टॉलेशन हे कोणीही करते खूप सोप्या गोष्टी आहेत काही अवघड नाही त्याचे हाईप केले हाईप म्हणजे काय लोक काय म्हणतात लय अवघड असते मग मी तुम्हाला सांगतोय याच साठी ना कसं डाउनलोड करायचं आम्ही तुम्हाला पीडीएफ देऊ तुम्ही काय कराल खरंच तुम्हाला जमलं ना तर तुम्ही ना ते क्लिक 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 करत जा चित्र पण दिसेल सेम दिसलं इथं बटनवर क्लिक करायचं असं लिहिलेलं असेल तर तेवढं करा आता दुसरं काय राहिलं माहितीये का तुमच्या घरी येऊन तुम्हाला शिकवणे की इथं क्लिक करू काय म्हणजे एवढं आपण कोडर आपण कोडर आहोत राहू एवढं भारी लेवलला आपण कोडिंग करणार आहोत जमलं पाहिजे हा त्यात नाही <coughs> त्यात नाहीच जमलं काय ऑप्शन आहे लॅपटॉप घेऊन या आमची माणसं आहेतच ते तुम्हाला छानपैकी इन्स्टॉलेशन करून देतील आणि तुम्हाला म्हणतील जावाचा एक कोड रन पण करून दाखवतील आणि तुम्हाला सांगतील की हे जावा इन्स्टॉल्ड आहे आता याच्या तुझे तू कोड कर मग कोड तरी स्वतः करा नाही तर त्यासाठी पण याल की सर जिथं कोड करतात ना मला तिथंच करायचंय आता मला सांगा माझं मशीन आहे लिनक्स मी टर्मिनलवरनं एडिटिंग एडिटर वगैरे वापरून मी त्याच्यावरती कोड लिहितो कंपायलर मी बघितला जावाशी करतो काही लोक काय करतात एवढी सगळी झंझट टाळण्या आहे व जे वी एस कोड इन्स्टॉल करतात जावाचं एक्सटेन्शन आहे सगळ्या गोष्टी आपल्याला तिथल्या तिथं मिळून जातात शॉर्टकट स्वस्त एकदम पण मला कसं वाटतं माहितीये का युएस कोडने इन्स्टॉलेशन करण्यापेक्षा ना आधी ना रॉ लेवलने इन्स्टॉलेशन करा म्हणजे क्लिक क्लिक करून म्हणजे तुमच्या एकदा डोळ्या खालणं नजरेखालणं गेलं ना मग तुम्हाला काय की जावा इन्स्टॉल केलं जातं त्याचा पात वगैरे सेट करावा लागतो पात सेट केला असेल ना म्हणून तर ते कुठनही ऍक्सेस होतात गोष्टी ठीक आहे तर ते सगळे हे लवकरात लवकर नेक्स्ट वीकला तुम्हाला पीडीएफ मिळेल तुम्ही ते करून घ्या चला मग आता येऊया आपण ह्या सिनरिओमध्ये मला सांगा आता विंडोजसाठी भरपूर लोकांनी जावा इन्स्टॉल केलेला असेल विंडोजसाठी बरोबर तर मी तुम्हाला खरंच प्रश्न विचारतो येस ऑर नो मध्ये आन्सर द्या ठीक आहे किती लोकांना विचारलं गेलं की विंडोजसाठी जावा इन्स्टॉल करायचंय का म्हणजे तुम्हाला आठवतंय की हा प्रश्न होता तिथं की तुला विंडोजसाठी जावा इन्स्टॉल करायचंय हातोर का कर? की तुम्हाला आधीच माहिती होतं की विंडोजसाठी ज्या जावा वेगळ्या आणि तुम्ही डायरेक्ट तेच सर्च केलं जावा फॉर विंडोज टेन जेडीके फॉर विंडोज टेन की तुम्ही नेटवरती गेल्यावरती केलं चला आपण एक काम करूया नेटवरती जाऊया गुगल ओपन करा काय आता सांगू तुम्हाला हा बघा इथे क्लिक केलं नोटीस करा आता काय लिहिलंय वाचायचे जावा एकवीस आणि जावा सतरा अवेलेबल नाव ऑफर छे दिनो लिए ठीक आहे असं नाही बघा जेडीके जेडीके शब्द दिसला तर बरं ठीक आहे लांबच्या लोकां दिसत तुला दिसते काही इथे सेकंड जे डी जेडीके ट्वेंटी वन लिहिलंय तुम्हाला पण दिसत असेल बघा बाकीच्यांना सांगतो की जेडीके ट्वेंटी वन इज द लेटेस्ट लाँग टर्म सपोर्ट एलटीएस लाँग लाँग टर्म सपोर्ट मी मागाशी बोललो वन पॉईंट एट सुरुवातीला वन पॉईंट सिक्स पण असं होतं वर्जन की जे बऱ्याच लोकांनी वापरलं वन पॉईंट एट असं आहे की जे आत्ताही वापरलं जातं आत्ताही मी म्हणतोय वन पॉईंट एट आणि वन पॉईंट अकरा एलटीएस आहेत म्हणजे चांगल्या लेवलला वापरले जातात आजही आता बघा तुम्ही नोटीस करा मग मी एक काम करतो की मी त्या जेडीके एकवीस वरती जातो ठीक आहे तिथंच आहे मी आता नोटीस करा जेडीके डेव्हलपमेंट किट ट्वेंटी वन पॉईंट झिरो पॉईंट वन डाऊनलोड आता स्क्रोल करूया थोडंसं आता वाचा एक मिनट दिसली ही तीन माणसं काय लिहिलंय लिनक्स मॅक ओएस आणि विंडोज आता ज्या लोकांनी हात वर नाही ना केला की विंडोज साठी मला विचारलंच नाही अरे तुमच्या डोक्यातच फक्त विंडोज आहे तुम्ही ती दोन शब्द ऑटोमॅटिकली स्किप केले तुम्हाला दिसलं माझं माझ्या गर्लफ्रेंडचं नाव हो काय विंडोज विंडोज वर क्लिक करा अरे तुम्ही मशीन मध्ये तुमच्या फक्त तुम्हाला आधीपर्यंत एवढंच माहिती असणार की एकच ओएस आहे असं नाही ना मग हात वर का नाही केलं हे तुम्हाला नाही दिसलं कधीच दिसला असेल ना मग आपण एक काम करूया बघा आता त्याच्यात पण तो मला सांगतो की कोणासाठी काय आहे कुठल्या ह्याच्यासाठी आता हे तुम्हाला आम सिक्स्टी फोर हे ऐकलेच शब्द एक्स सिक्स्टी फोर वगैरे काय असत रे हे याच्यामधला फरक कोणाला माहिती आहे का खरंच नाही माहिती ठीक आहे ओ एस चे लेक्चर भेटेल त्याच्यामध्ये ऐका ठीक आहे तुम्हाला हे कळेल की आम काय असतं आम सिक्स्टी फोर काय तुम्ही असं नाही ऐकलं का कधी की माझं सिक्स्टी फोर बीट मशीन आहे माझं थर्ट थर्टी टू बीट मशीन आता शक्यतो नसतं सिक्स्टी फोर बीट मशीन असतील तर तुम्ही ते ऐकलं असतील गोष्टी ठीक आहे काय हरकत नाही मॅक ओएसवर क्लिक करूया चला वाचा तिथे काय लिहिलंय बघा तिकडे आलो इकडे जा विंडोजवरती <coughs> स्क्रोल कर जरा खाली बघा वाचा इथं काय देतं इथं डॉक्युमेंट डॉक्युमेंटेशन डाउनलोड करा असं ते सांगते पण आपल्याला डॉक्युमेंटेशनची घेणं जा खाली वरती जा म्हणजे वरती इथे बघा ना इथे तीनच आहेत एक सिक्स्टी फोर कम्प्रेस्ड आर्काइव कम्प्रेस्ड आर्काइव म्हणजे माहिती ना एका फोल्डरच्या आतमध्ये असतं त्याला आपल्याला काढावं लागतं बाहेर त्याला बरोबर एक सिक्स्टी फोर इन्स्टॉलर एक सिक्स्टी फोर एम एस आय इन्स्टॉलर विंडोजसाठीचं हे आता तुम्ही मला सांगा तुम्ही ह्याच्यातलं काय डाउनलोड कराल काय जर तुम्ही गेला तिथे मी कशाचं बघतोय आपण ट्वेंटी वनसाठी बघतोय ठीक आहे बरं तुमच्याकडे कोणाकोणाकडे कुठलं जावं आहे हे मला आधी सांगा मग आपण आपल्या गोष्टीला सुरुवात करूया ठीक आहे चला मी मी विचारत जातो बरं पहिली तर गोष्ट किती लोकांना माहिती आहे की तुमच्या मशीनवर कुठलं जावा इन्स्टॉल्ड आहे हे तुम्हाला माहिती आहे हात वर करा म्हणजे मला कन्फर्म माहिती आहे की माझ्या मशीनवर हेच जावा आहे ताठ हात वर करा आईला इथनं सुरुवात आहे काय काय करते हां ठीक आहे काय हरकत नाही चला ज्यांना माहिती आहे त्यांनी मला सांगा हा कुठलं जावा आहे जावा एट आणि इलेवन आहे तुम्ही मागे सेवन्टीन आहे जावा जावा एट इलेवन ट्वेंटी वन सेवन्टीन ट्वेंटी वन ट्वेंटी वन मागे एट हा हॉटस्पॉट वीएम ते काय आहे मी ते सांगेन तुम्हाला ती गोष्ट आपल्याला कोड रन करताना कंप लिनक्सच्या टर्मिनल वर पण येतं जावा हॉटस्पॉट काहीतरी आहे असं हॉटस्टार नाही तुम्ही मला डिझनी प्लस हॉटस्टार जावंच आहे बहुतेक नाही बरं का ते हॉटस्टार वेगळं आणि हॉटस्पॉट वेगळं आहे ठीक आहे त्याच्या ब्रॅकेटमध्ये व्ही एम असं लिहून येतं ठीक आहे नोटीस करा कधीतरी कर चला अजून हां बोला हां ट्वेंटी वन आहे तिकडे ट्वेंटी जावा ट्वेंटी मागे एवढंच लोकांच्या मशीनवर हो जावं तुम्हाला माहिती आहे असलेलं मग बाकीच्या <laughs> डाऊनलोडिंगला लावलंय ला आणि ला 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 चाय सुट्टा बार काय केलं नेमकं खरं खरं सांगा डाउनलोडिंगला लावलं ला, इकडून कुठल्या जावा आहे दिसलं ते कर क्लिक येऊ दे डाउनलोड असं असतं का असं नाही करायचं आता हे लास्ट लास्ट आहे सगळ्यांसाठी आपल्याला माहिती पाहिजे आपल्या मशीनवरती कुठलं जावा इन्स्टॉल जर जा तुमच्याकडे लिनक्सचं मशीन असेल ना तर सोपी गोष्ट असते टर्मिनलवर जायचं जावा हायफोन हायफोन व्हर्जन टाकलं की तो त्याचं व्हर्जन दाखवतो आता तुम्ही नोटीस करा मी तुम्हाला इथं येतो परत आणि ते दाखवतो तुम्हाला आधी ठीक आहे आलो इथे जावा आयफोन आयफोन वर्जन दिसतंय का इथे मला काय दाखवत आहे ओपन जे डी के सेव्हन्टीन बघा त्याचं डेट पण दाखवत तो कधीचे आहे ठीक आहे इकडे जे मशीन कनेक्टेड आहे आता मशीन कनेक्टेड इकडचं आहे त्या दुसऱ्या मशीनवरती दुसरं जावा असू शकतं असं काय नाही असे भरपूर जावा आणि तुम्हाला स्विच पण करता येतं आता ओपन जे के वगैरे काय आहे हे सगळे प्रश्न तुम्हाला असं होईल ना की ओपन जेडीके आहे म्हणजे क्लोज जेडीके नावाचं पण काय काय आहे का असं प्रश्न पडतात अरे आणि काही चुकीचं नाहीये प्रश्न पडला प्रश्न पडला एवढं लोड नाही घ्यायचा ओपन जेडीके एक असतं आणि अजून दुसऱ्या टाईपचे पण जावा असतात ठीक आहे तर या मशीनवरती किती जावा इन्स्टॉल्ड आहेत हे जर मला बघायचंय तर कोणाला माहितीये काय कमांड टाकली जाते की मला कुठल्या कुठल्या जावाला मी स्विच करू शकतो तुम्हाला माहिती ना नाही यांना माहिती नसेल तर लगेच तुम्हाला दोघांना बसवलं असतं तरी हाकलून दिलं असतं यांना ठीक आहे ठीक आहे हा सांगा मग बरं सांगा सुडो एपीटी थांबा थांबा हळू घ्या हे तुम्हाला याच्यातली एकही शब्द नाही करणार पण चालेल काही हरकत नाही नंतर कळलंच आता तुम्ही म्हणाल यांना माहिती आहे कसं काय कारण मागच्या बॅचला पण शिकवलं ना ठीक आहे सगळ्यांना येतं स्विच कसं करतात वर्जन ते पण दिसतं आणि किती व्हर्जन आहे ते पण दिसतं एका एक मशीनवरती बघा सुडो अपडेट हे ना टॅप दिलं तरी येतं आहे का दाखव तुम्हाला मला सांगतो इथे बघा एवढं सगळं आहे तर माझ्या लक्षात कसं राहणार एवढ्या सगळ्या गोष्टी मी अपडेट हायफन असं करतो बघा आता अपडेट हा शब्द आहे इथे माझ्याकडे ऑप्शन देतोय तो मग मी इथे देतो अल्टरनेटिव्ह हायफन हायफन कॉनफिग आलं का मी टॅप देतोय फक्त तुम्ही नोटीस करताय ना है, 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 है। आता माझ्याकडे जावाचं वर्जन चेक करायचं ना तर हे जावा एवढे माझ्याकडे जावा आहेत इथे या होत्या सचिनच्या मशीनवरती आठ आहे सो सतरा आहे सोळा आहे अकरा आहे सतरा आहे आता तुम्ही बघत असाल ना तर सतरा डबल डबल दिसत असेल तुम्हाला हे बघा ना इकडे असं नोटीस करा ना वन सेवन वन वन तर ते सेमच आहे बरं का ते दोन दोन्ही बघा ना नोटीस करा मग ते डबल डबल का आलंय असं तुमचा प्रश्न पडू शकतो इथे बघा ना मॅन्युअल आणि ऑटो दिसलं का म्हणजे ह्याच्यामध्ये पण काहीतरी फरक असेल अवघड नाही ना जाते मी फक्त काय दाखवायचा प्रयत्न करतो माहिती का एकाच मशीनवरती एवढे जावा सुद्धा असू शकतात आणि स्विच करायचं आहे ना तर त्याच्यासमोर एक नंबर असतो आता समजा मी मी कंपनीमध्ये गेलोय आणि मला सांगितलं की आठ आठ वर्जनवरती तू स्विच हो तर मी काय करेन ही कमांड टाकेन आणि तो नंबर आठचा बघा ना किती चार आहे ना मी इथे बघा चार नंबर टाकला इथे दिसतोय का चार आणि मी एंटर केला आता तुम्ही नोटीस करा आता त्याने काय केलंय माझा जावा एटला स्विच झालाय आता मी परत एकदा कमांड टाकतो जावा हायफन हायफोन वर्जन रिकग्नाइज बघा <coughs> एका सिनरिओमध्ये हायफन हायफन व्हर्जन चालतंय एकामध्ये हायफन व्हर्जन आहे त्याचं पण काय माहिती आहे का ती माहिती आहे ना हे कमांड आहे आणि त्याच्या पुढे असतो तो ऑप्शन असतो माहित आहे ना तर तुम्ही नोटीस करा आता मला सांगतोय ओपन डी के व्हर्जन वन पॉईंट एट आहे म्हणजे नीट ऐकता का आता मी जावा किती वापरतोय आठ अरे कळत ना असंच आहे हो ना स्विच करता येतात आणि खरंच सांगू का हे प्रोफेशनल लोकांना पण माहिती नसतं मी सिरियसली बोलतोय मी कॅमेऱ्यात बोलतोय हे युट्यूबला जाणार हे लेक्चर लक्षात घ्या आपल्या क्लासला पण कितीतरी प्रोफेशनल लोक ऑनलाईन बॅचला शिकलेत एका वर्षात मागच्या जावा शिकणारी लोक तेवीसशे होते तेवीसशे सतरा वगैरे एवढा काउंट होता एका वर्षात ऑफलाईनच्या बॅचला सातशे पंचवीस लोक होते मी तुम्हाला सांगतो एका वर्षात ऑनलाईन ऑफलाईन आणि त्याच्यातले प्रोफेशनल लोक आहेत ना जवळ जवळ आहेत ना एक आपण बोलतो ना थर्टी पर्सेंट प्रोफेशनल लोक असतात सेव्हन्टी पर्सेंट स्टुडंट असतात तरी पण तुम्ही विचार केला ना सहाशे सातशे लोक आहेत ना हे प्रोफेशनल लोक शिकलेत प्रोफेशनल म्हणजे ऑलरेडी त्यांना एक वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे असं मी त्यांना प्रोफेशनल म्हणतो तर आठ वर्ष एक्सपिरियन्स असल्यापर्यंतची लोक आहेत ज्यांनी जावा शिकलेत आपल्याकडे आणि आता सुद्धा शिकतायत बरेचशी लोक जे ऑनलाईनच्या बॅच मागचे मागच्या ना आधी ऍडमिशन घेतलेले ती लोक आता पण ऑनलाईनची बॅच करतायत ती त्यांचं आता ड्युरेशन त्यांचं जानेवारी एंड पर्यंतच आहे तर ते त्यांचं संपेल तुम्ही इमॅजिन करा एवढे प्रोफेशनल असताना त्यांचं असं मला फीडबॅक आहे की मास्टर नेक्स्ट लेवल होतं एवढं जावा एवढं भारी एवढा कॉन्फिडन्स आलाय ना आता कळतं की जेवामध्ये काही करू शकतो हो, इंटरव्ह्यू करा त्याच्यातल्या कितीतरी लोकांनी जावा शिकून सिनारिओ मध्ये इंटरव्यू पण दिलं कितीतरी एकही आपल्या शिकवल्याच्या बाहेरचा क्वेश्चन होता आणि मला त्याच त्याचाच अभिमान वाटतो की आपण सगळं शिकवतो डिटेलमध्ये म्हणून काही लोक माझ्याकडे येतात मला म्हणतात की सगळं सांगणार तू तर वेळ लागणार ना आता माझं काय म्हणणं आहे म्हणून तर लेक्चरचा टायमिंग जास्त ठेवलाय दर वेळेस आहे ना लेक्चर दोनच तासाचं असायचं यावेळेस अडीच तीन तासाचं लेक्चर असेल ठीक आहे तुम्ही होणार आम्हाला बोर नाही का होणार नाही होणार बोर हे मी तुम्हाला लिहून देतो मी नंतर नाचून पण दाखवणार तुम्हाला अजून काय पाहिजे हा बोर होणार बोर आणणार तर मग कशाला आले बरोबर आहे ना ह्याच्यात ना दो दो पैसा पाहिजे कोणाला पण विचारलं ना कितीचं पॅकेज पाहिजे मिनिमम दहा लाखाच्या खाली कोणी हात वर नाही करणार काही लोक असतील ज्यांचं बॅकलॉग वगैरे असेल ते म्हणतील साडेतीन पण चालेल भाई आपली जरूरत आहे कमी इसले आपण टिंबटिंब मे दम आहे जमीर शब्द मी टिंब टिंब म्हणत वेगळीकडे जाऊ नका ठीक आहे हा चला येऊया आता मला सांगा मी तुम्हाला सगळे कोड कशात करून दाखवा असं तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला सांगतोय जे स्टेबल व्हर्जन आहेत ना जे कंपन्या आजही वापरतात वन पॉईंट एट आणि वन पॉईंट अकरा मी तुम्हाला वन पॉईंट अकरा आणि एट मध्ये सारखं स्विच करून कोड करून दाखवेन कारण इंटरव्यूअर जेव्हा तुम्हाला लॅपटॉप मशीन देतो ना ॲक्सेस करायला तेव्हा शंभर टक्के सांगतो एकाही व्यक्तीचं मशीन सेव्हन्टीन नसेल ट्वेंटी वन नसेल ते तुम्हाला कोड देताना वन पॉईंट एट आणि वन पॉईंट अकराच देईल असं का कारण की कंपन्या तुम्ही आलायत म्हणून तुमच्यासाठी नवीन प्रोजेक्ट नाही आणून देणार कंपन्या काय करतात मागे वर्षानुवर्ष प्रोजेक्ट चालू असतो काही लोक बोलतील कंपनीवाले लोक एवढी मंद असतात की एवढे वर्ष प्रोजेक्टच करत असतात संपवून टाकायचं पटकन दोन चार दिवसात कंपनी प्रोजेक्टचा सपोर्ट पण देते कंपनी आहे ना एकदा बनवला प्रोजेक्ट की क्लायंटला असं नाही म्हणत ठीक आहे तुझा कोड तिकडे जा पैसे दे निघून जा चल असं नसतं एएमसी असतं अॅन्युअल मेंटेनन्स कॉस्ट तर त्याला ना क्लायंटला वाटलं ना मला थोडंसं ह्या गोष्टीमध्ये थोडा इश्यू वाटते मला इथे ना नवीन गोष्ट अपडेट करायची मग कंपनी काय म्हणते ऐलो जर ह्याला जर सगळं नवीन व्हर्जनमध्ये मध्ये बनवून दिलं तर पहिल्यापासून सगळा राडा करावा लागेल बरोबर मग कंपनी काय बोलते वन पॉईंट एटला स्विच होऊया जर ह्याला वन पॉईंट एटमध्ये बनवून दिला होता तिथं कोड करूया कंपाईल करूया ह्याच्या ह्याच्यामध्ये पॅच मारून देऊया आणि याला सांगूया हो हा तुझा प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये अपडेट केला आहे म्हणून कंपनी काय करते माहिती आहे का मागचे व्हर्जन सुद्धा ठेवते आणि हेच तुम्हाला कळावं की व्हर्जन स्विचिंग कसं असतं म्हणून मी ह्या लेक्चरला तुम्हाला व्हर्जन स्विचिंग दाखवलं आता तुम्ही मला सांगा हे एका कमांडनी केलं मी फक्त कारण माझा हँडसॉन लिनक्सवरती आहे माहिती आहे का मी कंपनीमध्ये काम करायला गेलो ना त्याच्या आधी मी विंडोज प्रेमी होतो आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यांनी जेव्हा मला मशीन दिलं ना त्याच्यावर ओ एस सुद्धा नव्हती ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा नव्हती कोर करकरीत बॉक्समध्ये मशीन होतं मी मस्त बाई बी माझ्याच हाताने त्यांनी मी, मी स्टार्टअप मध्ये काम केलं ना माझ्याच हाताने मला मशीन खोलायला लागलं मी म्हणलो वाव आता मी बटन दाबलं की लगेच टॅड विंडोज एल काहीच नव्हतं एक सीडी आणून दिलेली त्यांनी इथं ठेवलेली मी म्हटलं सीडी कसली काय लावायचं कंपनीच <laughs> अलाव करते वाव म्हटलं एकदम दोन हजार पंधराची गोष्ट सांगतोय तर मग बघितलं त्याच्यावर लिहिलं होतं उबंटू मी म्हटलो हा कोण चिंटू आता याचं नाव हो। लिनक्स माहिती होतं आपल्याला ऐकून आणि कॉलेजमध्ये लिनक्स बद्दल ऐकलं होतं मग कॉलेजमध्ये सगळ्या आईच्या गावात टर्बोसी ती निळी स्क्रीन आयुष्यात दोनच निळ स्क्रीन आलेल्या तिथपर्यंत म्हणजे एक ती होती आणि आमच्या बॅकग्राऊंडला असायची एक स्क्रीन ठीक आहे असं ठीक आहे असो असो जाऊ द्या सीडी आणून दिलेली म्हटलं आता हेच काय करू पण आता तुम्हाला सांगतोय जेव्हा मी कंपनीमध्ये गेलो होतो ना तिथपर्यंत मला सगळ्या गोष्टी माहिती होत्या की कुठल्या की इन्स्टॉलेशन कसं करायचं कारण मी कंपनीत लागतानाच माझा इंटरव्ह्यू आहे ना ओ एसवरती वरती घेतला होता ओ एसवरती वरती त्यामुळे मला चांगलं माहिती होतं मी आमचे सर होते त्यांच्याकडनं मी ओएस वगैरे हो आम्हाला माहिती होतं की या गोष्टी असा आम्हाला युनिक्स आहे ना एम सी एला सिलेबसमध्ये होतं युनिक्स तुम्ही सर्च करा एचा जुना सिलेबस आहे ना माझ्या वेळेस युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम आम्हाला एक पुस्तक होतं तुम्हाला कसं आता प्रोग्रामिंग लँग्वेज असते एखादी तसं आम्हाला युनिक्स होतं एका सेमिस्टर से मध्ये त्यामुळे युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम माहिती होतं गोष्टी माहिती होत्या ओबन टू म्हटलं आपण इन्स्टॉल करायचं त्यांना ते माझ्याकडे असं बघत ते जमेल का मी असं दाखवलं मी ट्राय करतो त्यांना म्हटलं की खूप वेळ लागेल मी वीस मिनिटातच ओएस इन्स्टॉल करून दाखवली वीस मिनटात दिलं आणि मी सर्च करत होतो बाकीच्या गोष्टी की काय आता आता त्यांना विचारलं होतं की ते एक्लिप्स वापरायचे इंटेलिजे आयडिया एक्लिप्स व्हीएस कोड ऐकलं असेल ना तर ते एक्लिप्स वापरायचे तर मी कळलं मी तिथं बघितलं होतं की ती लोक एक्लिप्स वापरतात मग मी पण एक्लिप्सचं वर्जन डाऊनलोड वगैरे करून एक्लिप्स इन्स्टॉल करून ठेवलं होतं ते माझ्याकडे आले ते बोलले दुपारी या चार पाच तासांनंतर मी ते वाचत होतो की मॅन्युअल काय काय आहेत गोष्टी वगैरे तर ते मला म्हले अजून ओएस इन्स्टॉलच नाही झाली तुझी मी बोललो ओएस तर सकाळीच इन्स्टॉल झाली तुला काय बोलतो मी बोललो हो ते बोलले तुला ओएस इन्स्टॉल करता येते म्हणून हा येते इन्स्टॉल करता काय अवघड आहे मग त्यांच्या हो डोक्यात असं पेटलं की ह्याला ओएस इन्स्टॉल करता येते म्हणजे ह्याला ऑपरेटिंग सिस्टम माहिती होतं म्हणजे आधी जो सांग इंटरव्ह्यू घेताना ऑपरेटिंग सिस्टम विचारलेलं पण त्यांना काय वाटलं ह्याला थेरॉटिकल नॉलेज असेल थे। मला ओ एस इन्स्टॉल करता येतो ते मग बोलता बोलता ते म्हणले किती ओ एस इन्स्टॉल केल्यात तू आतापर्यंत मी बोल मी एका मशीनवरती आठ नऊ आठ नऊ ओ एस आरामात इन्स्टॉल करू शकतो आरामात त्यांना वाटलं फेकत असेल म्हटलं द्या देतो करून दिला इन्स्टॉल करून मग तेव्हापासूनच मला असं लिजंड म्हणून बघायला लागले ते म्हणले लाग हे छाटछूट नाहीये छोटस दिसतंय हे आ? हे आपल्या लेवलचा माणूस आहे मला मला तेव्हापासूनच क्रेडिट मिळायला लागलं कंपनी कारण तुम्हाला माहितीये का माझ्या बरोबरची होते ना ते माझ्याकडे लय आशेने बघायला लागलेले हाच तो आपला मसिया काय आडलं की याच्याकडेच जायचंय आहे आणि मग त्याच गोष्टी कधी कधी ना अंगाशी येतात आपल्याकडे टीम लीड असतो चला लक्ष द्या मला सांगा सगळ्यांना एक विश्वास पटलाय का एका गोष्टीवरती विंडोज साठी वेगळं लिनक्स साठी वेगळं होतं आणि मॅक्स साठी वेगळं जेडीके इन्स्टॉल करावं लागतं आता एक काम करूया ऐका माझ्याकडे ना हे जेडीके इन्स्टॉल्ड आहे असं आपण म्हणूया विंडोज साठी जेडीके इन्स्टॉल हे पण जेडी के इन्स्टॉल्ड आहे याच्यावर पण जेडीके इन्स्टॉल्ड म्हणजे मी ऑलरेडी ते इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे तर मग मी काय विचार करतो की हे नेमकं वापरलं कसं जातं काय चालतं कसं हे तर ह्या सिनरीमध्ये मी तुम्हाला दाखवतो इथे परत येतो तुम्ही नोटीस करा माझा आहे ना लक्ष द्या हा जावाचा कोड आहे ह्याच्या फाईलचं नाव आहे ना आपण असं म्हणूया डेमो डॉट जावा आणि याच्या क्लासचं नाव पण काय म्हणूया याच्या आतमध्ये कोड लिहिला त्याचं पण नाव काय क्लासचं डेमो क्लास बरोबर क्लास डेमो बर बर आता नोटीस करा तुम्ही मला सगळ्यांनी बोलून सांगायचं बरं का आता पटापट पटापट लक्ष द्या काय करावं लागेल पहिली स्टेप कंपाईल मग इथे मी म्हणतो कंपाईल करायचंय कंपाईलरचं नाव चला बघा किती वेळा बोलतोय आपण रट्ट मारायची गरज आहे का नाही कळतं ना का कंपाईल करायची गरज आहे सांगा बाईट कोड पाहिजे ला कळणाऱ्या भाषेमध्ये जायचंय पण आधी कोण आला पाहिजे बाईट कोड आला पाहिजे मग इथे कोटला कोड आला बाईट कोड बाईट कोड फाईलचं नाव काय असतं तिकडे क्लासचं नाव डेमो आहे ना मग याचं पण नाव काय येतं डेमो डॉट क्लास बरोबर आता ऐका इथून आहे ना इथून जेव्हा तुम्ही पुढची कमांड टाकता लक्ष द्या बरं का इथे मी म्हणतो इंटरप्रिटर काय म्हणतो इंटरप्रिटर जावाच्या इंटरप्रिटरचं नाव आहे जावा पण त्याला म्हणतात जेव्हीएम एम कळलं का ठीक आहे मग आता तुमच्या लक्षात आलेलं असेल तर इथनं पुढं होतं काय माहिती आहे का, का? याच्या वतीने बघा मी डायग्राम मध्ये डायरेक्टली दाखवतो पण तुम्ही समजून घ्या हा जेव्हीएम एम आहे पण हा प्रोसेस म्हणून आला इमॅजिन होते ना हा काय आला प्रोसेस म्हणून याने ही फाईल काय घेतली इनपुट म्हणून घेतली आणि जेव्ही कोणावर डिपेंड आहे सगळ्या गोष्टी करायला ओ एस वरती म्हणजे बघा बरं आपली डायग्राम कशी नोटीस केला ऍक्च्युअल प्रोसेस कोण आहे जेव्ही एम आणि ही आपली ऑपरेटिंग सिस्टीम मग इथे कोण असू शकेल विंडोज असेल मॅक असेल लिनक्स असेल पण आता तुम्ही एक लक्षात घेत का नीट लक्ष द्या मी काय सांगतोय जेव्हा जेडीके जे किट येतं ना झोपू नका जेडीके किट येतं ना तेव्हा त्याच्यामध्ये कंपायलर आलाय कंपायलर सगळ्यांकडे सेमच आहे कारण कोड जावाचा सेमच असतो पण नीट ऐका हे जे, जे येतं ना प्रत्येक मध्ये ते विंडोज साठी वेगळं येतं नंतर लिनक्ससाठी वेगळं आणि मॅक साठी वेगळं आता मला सांगा ऐकताय का जी ओ एस असेल ना ते ते जेव्हीएम प्रोसेस म्हणून येतं मग मला सांगा बरं या डायग्राम डायग्रामला आपण असं बनवू शकतो का ऐकताय ना बघा हा लॅपटॉप काढतो आता चित्र जरा छानपैकी हे लॅपटॉप आहे आपलं मशीन कुठलंही मशीन डेस्कटॉप घ्या लॅपटॉप घ्या हे आपलं मशीन चला इथे आहे मॅक ओएस इथे आहे लिनक्स आणि इथं आहे विंडोज बघा बरं चला पिक्चरमध्ये आहात लक्ष द्या जे व्ही एम कोणासाठीचा आहे हा विंडोजसाठीचा जेव्ही एम डिपेंडंट आहे की नाही बघा त्या ओ एस साठीचा तो जेव्ही एम आहे म्हणजे ही फाईल याच्यासाठी जी वेगळी असणार शंभर टक्के जे डी मध्ये इथे आलो इथे पण काय आहे जेव्ही एम पण हा कोणासाठीचा आहे लिनक्स साठीचा आणि इथे कोण आहे आणि हा कोणासाठीचा आहे मॅकओएस साठीचा पण आता लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या बारकाईने बघा ही डायग्राम तुमच्या लक्षात ठेवायचे आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट विचारलं की ही डायग्राम फेकून मारायची फेकून मारायची म्हणजे ही डायग्राम दाखवायची त्याला त्याला बोलायचं हे असं चालतं ऐका आता काय सांगतोय तिघही ऐका आता हा बाईट कोड आहात ना म्हणजे हा हा बाईट कोड सेमच असेल सेम असेल म्हणजे काय कंपायलर कोण आहे जावासी बघा बरं हा कंपायलर जो कोड कन्वर्ट केला तो आपला कुठला कोड आहे जावाचा कोड आहे मग आता मला सांगा सगळ्यांनी लक्ष द्या आता हे डायग्राम करते तुम्हाला बरोबर लोक काय म्हणतात आहे का हे वरचं बघा इथलं एवढा पार्ट आहे ना आपण ॲक्च्युली डोक्यामध्ये ठेवतो हो एवढा पार्ट म्हणजे काय तुम्ही जावाचा कोड लिहिता कशावर लिहाल विंडोजवर लिहाल लिनक्सचं मशीन वापरून लिहाल मॅक मशीन वापरून लिहाल कंपाइलर तुम्ही कंपाईल कराल लि विंडोजवरती पण कंपाईल कराल लिनक्सवरती कराल मॅकवरती कराल काय बनेल बाइट कोड आता तुम्हाला सांगतोय ही भाषा आहे ना बाईट कोड ही जेव्ही एमची भाषा आहे कोणाची भाषा आहे जेव्ही एमची बघा आता हा जेव्हीएम विंडोज विंडोजसाठीचा आहे हा जेव्हीएम लिनक्ससाठीचा आहे हा जेव्हीएम मॅक साठीचा आहे पण जेव्हीएम तर जेव्हीएम आहे त्याला तर त्याची भाषा कळणारच आहे म्हणून तो काय म्हणतो माहिती का तू कोड विंडोज वर लिहिला बाईट कोड जरी विंडोजवर बनवला ना मी विंडोजचा जेव्हीएम असेल तर मला कळणारच आहे कारण विंडोज वरच बनवला होता पण तू हा विंडोज वर बनवलाय कोड पण रन करताना बाईट कोड तू जेव्हीएम एम कुठला लिनक्सवाल्याला दिला पण मी जरी जेव्ही एम लिनक्सचा असेल ना तरी माझ्या भाषा कुठली आहे बाईट कोडवाली त्यामुळे मला हा बाईट कोड कळेल मॅक काय म्हणतो तू जरी बनला तिकडे असेल विंडोजवर बनला असेल लिनक्सवर बनला असेल पण जेव्ही एम काय म्हणतो की मी जरी मॅक्ससाठीचा जेव्ही एम आहे पण मी ओळखतो ती भाषा कुठली आहे बाईट कोड आहे आणि मग त्यामुळे मला वाईट कोड कळतोय म्हणजे याचा अर्थ जावा एक प्रिन्सिपल फॉलो करतं त्याचं म्हणणं आहे ओरा किती लोकांना ओराचा फुलफॉर्म माहिती आहे हात वर करा एक दोन तीन एक दोन तीन पुढे ओरा ओरा बोला बघा व्हेरी गुड राईट वन्स म्हणजे काय लिहा एकदाच रन करा एनिवेअर कुठेही रन करा कोड एकदाच लिहा रन कुठेही करा म्हणून जावा काय म्हणतं माहिती का, का? आम्ही कोण आहोत प्लॅटफॉर्म बोला इंडिपेंडंट पण मला मित्रांनो बारकाईने सांगा खरंच जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे का नाहीये आपल्या ह्या लेवलला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट दिसतं म्हणून तुम्ही सगळ्यांनी ना बाकीच्या पेक्षा वेगळा आन्सर द्यायचं काय आन्सर द्यायचं जेव्हीएम जेव्हीएम काय आहे प्लॅटफॉर्म बोला पटापट पड़? डिपेंडंट आहे म्हणजे प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी साठी एम वेगळा आहे पण बाईट कोड बाईट कोड काय आहे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे चला मग सगळ्यांनी ही डायग्राम काढून घ्या जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट बाईट कोड कसा बघायचा हे तुम्हाला कळलंय ना काल कसं बघतात बाईट कोड सांगा जावा पी हायफन सी हायफन हायफन नाही हायफन सी हायफन एकदा हायफन हायफन दोन वेळा वापरलं की वेगळ्या गोष्टी होतात हायफन सी आणि क्लास फाईलचं नाव आपल्या असिंक्रोनसली कामं करावी लागतील चला डन झालंय नेक्स्ट पॉइंटला जाऊया ठीक आहे ही डायग्राम लक्षात ठेवा पहिला पॉईंट तर आपल्याला कळाला की हे का आता तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की हे असं आहे तर मग च्या बाबतीतलं काय ठीक आहे च्या बाबतीतलं काय तर तुम्हाला दाखवतो काढले ना डायग्राम सगळे डन ना इकडे काढले ना डायग्राम चलो ऐका सीच्या सी च्या बाबतीत काय होतं बरं हे तुम्हाला माहिती ना हे सेम डायग्राम पायथनची ही सेम डायग्राम पायथन मध्ये माहिती आहे का ऐका हे बघा इथं जेव्हीएमच्या जागी फक्त कोण आहे माहिती का पीव्ही एम इथं बाईट कोड आहे ना तो पायथनचा बाईट कोड आहे ठीक आहे आणि खरोखर पायथन मध्ये बाईट कोड असतो काही लोक लगेच आहे ना हुशार बनायचा प्रयत्न करतील आणि येतील सर मी मी पायथन शिकलोय ऑलरेडी पायथनची फाईल लिहिली की डायरेक्ट रन होते बाईट कोड बीट कोड कंपाईल बिंपाईल करावा लागत नाही तू करत नाही कळलं का केलं ना बाईट कोड येतो हे लक्षात घ्या मी परत एकदा सांगतोय ज्या लोकांना असं वाटतं ना पायथनमध्ये बाईट कोड नसतो तर तुम्ही मला भेटा मी तुम्हाला पायथनमध्ये बाईट कोड असतो हे दाखवतो का माहितीये का पायथनमध्ये आपल्याला असं वाटतं की पायथन डायरेक्ट इंटरप्रिट करतो कंपायलेशन होतच नाही असं नाही आहे ना इकडे आहे ना एक असा सिनर बघा ना सिंटॅक्स चुकवा बरं पायथनचा तो रन करतो का एरर देतो ना आधी सिंटॅक्स चुकला की कोलन राहिला पायथनमध्ये माहिती आहे ना कोलन देतात फंक्शन लिहिलं डेफ फन कोलन लिहितात कर्ली ब्रेस नसतो पायथन बरं पायथन पहिल्या वर्षी शिकलायत बेसिक होत ना पायथन फर्स्ट इयरला मग ते वेगळं वालं होतं का हेच पायथन नाही जे मी ठीक आहे काय असो चला येऊया सी मध्ये आपण बघा चला हे लिहून घ्या सगळ्यांनी इकडे बघा हा सी चा प्रोग्राम आहे आपला सी चा कोड आहे सी कोडचं एक्सटेंशन काय असतं रे डॉट सी इथे सी चा कोण असेल कंपायलर सी सी च्या कंपायलरचं नाव आहे सी सी ऍक्च्युली कंपायलर इथं ना डिबेटिंगचा मुद्दा आहे हा कंपायलर आहे नाही आहे मोठा वाद आहे ठीक आहे म्हणजे मी तुम्हाला सांगेन जर सी मध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल जी सी सी पण वापरतात इथे ठीक आहे जी एन यू कंपायलर्स कलेक्शन ठीक आहे ते तुम्हाला कळेल हे इथे सी सी वापरला तरी चालतो सी सी वन वापरतात काही लोक ठीक आहे याला म्हणूया आपण कंपायलर पण आता तुम्हाला एवढी तरी माहिती असली पाहिजे की हा कंपायलर आहे ठीक आहे कंपायलर ही फाईल कुठली बनवतो ए डॉट आउट ही असते बायनरी फाईल बायनरी फाईल आणि ही फाईल आहे ना ज्या ज्या मशीनवरती तुम्ही हा कोड कंपाईल केलाय त्यासाठी हा बाय हा बायनरी कोड बनतो बायनरी कोड बनतो म्हणजे हा विंडोजसाठी बनवला आहे ना तर हा विंडोजसाठीची फाईल असेल जर लिनक्ससाठी बनवला असेल तर लिनक्ससाठीची फाईल असेल ती दुसरीकडे चालत नाही म्हणजे आता आपण एक काम करूया आपण काय करूया लिनक्सवरती आहे ना लिनक्सवरती आपण आहे ना एक काम करूया लिनक्सवरती हा आहे ना कंपाईल करूया आणि ए डॉट आउट घेऊया आणि ही ए डॉट आउट आहे ना विंडोजला म्हणूया तू ओळखतो का ता ता या फाईलला विंडोज म्हणतो की मी या फाईला ओळखत नाही मॅक पण नाही ओळखत या फाईलला पण बाईट कोड तसा नाही आहे बाईट कोडला मॅक पण ओळखतो विंडोज पण ओळखतो लिनक्स पण ओळखतो याचा अर्थ काय जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे असं म्हणतात पण तुम्हाला खरा अर्थ कळलाय प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट कोण आहे बाईट कोड आहे आणि जेव्हीएम डिपेंडंट आहे कळलंय का नक्की ठीक आहे हे असं आहे हे सी आणि सीपीपीसाठी सेमच आहे बरं का फक्त कंपाइलरचं नाव काय आहे सीपीपी मध्ये जी प्लस प्लस वापरलंय ना सीपीपी केलं असेल ना थोडंफार माहिती असेल तर तिकडे पण ए डॉट आउटच फाईल बनते ठीक आहे आपण एक काम करूया आधी आहे ना आपण कोड टाईप करूया बाईट कोड बघूया आणि ती बाईट कोडवाली फाईल आहे ना कॉपी करूया आणि मी तुम्हाला दुसरं मशीन कनेक्ट करून दाखवतो हे लिनक्सचं मशीन आहे ना विंडोज वरती दाखवतो विंडोज वरती तो चालतो मॅकवरती पण चालतो ठीक आहे बाईट कोड चला इथे टाईप करतो आधी करू का स्विच काय झालं काय केलं ए डॉट आउटच घेतलं ना हा ठीक आहे ना मग काय फरक होतो हम्म हा चालेल ना अरे दोन्ही एकत्र दाखवता येईल ना कारण परत कनेक्ट कधी करणार चला बर ऐका हे वर्जन स्विचिंग किती लोकांना आधीपासूनच माहिती होतं की इथे वर्जन स्विच करता येतं कमांड लाईनने हात वर करा मला दिसते ना कोणी की काहींच्या हातवर आहेत आणि मला दिसत नाही असं नाही ना नाई कोणी ठीक आहे हा हा वीएस वगैरे ऑप्शन देतात म्हणजे बाकीचे कंपाइलर असतात ना ऑनलाईन त्याच्यामध्ये स्विच करता येतं <coughs> अच्छा हा ठीक आहे पण व्हर्जन स्विचिंगचं कसं आहे माहिती आहे का सिनरिओ आपल्याला माहिती असावे लागतात की कुठल्या कुठले वर्जन आपण इन्स्टॉल केले आता तुम्हाला माहिती आहे ना जावा इन्स्टॉल करणे किती सोपं आहे लिनक्स वरनं एकच कमांड टाकायला लागतं जावा इन्स्टॉल्ड होतं तुम्हाला असं वाटत असेल ना विंडोज सोपं आहे हे कोण म्हंटल <laughs> विंडोज दाखवायला आता सोपं आहे खरं ह्याच्यावरती लिनक्सवरती ल सोपं आहे तुम्ही आहे ना ती कमांड टाकायची आणि सुडो एपीटी इन्स्टॉल्ड जावाची लाईन जावा, जावा इन्स्टॉल्ड होतं <coughs> काहीच करावं लागत नाही म्हणजे इथे जास्त सोपं आहे असं माझं मत आहे ठीक आहे कारण मला लिनक्स मे बी आवडतं त्यामुळे मला असं वाटत असेल तुमचं मे बी वेगळं असेल गोष्ट चला मी एक काम करतो इथे कालचं दिसतंय का तुम्हाला हे दिसतात का इथे कालचे कोड आहे ते आठवत आहे तुम्हाला याच्या आतमध्ये बघा कोर्टवेब डॉट जावा हे काल होते ना तुम्ही लेक्चरला काय लिलाय कोड सांगा बरं फाईल मध्ये वेलकम टू to... कोर वेब बघा सगळ्यांनी ही फाईल आहे आपली दिसतंय हे कसा लिहिलाय कोड हे आपण कालच बघितलंय सिम्पल आहे एकदम याला ऐका मी म्हणतोय काय तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला सगळं माहिती पडलंय आता कोड मधलं पण तसं नाहीये अजून प्रवास सुरू व्हायचा आहे हे असे छाटछूट गोष्टी आहेत या हे जे मी सांगतोय ना काही नाही एकदम बेसिक आहेत या गोष्टी मेन गोष्टी तर अजून पुढे आहेत कारण जेव्हा माहिती पाहिजे कोड कसा रन होतो कोड कसा जातो फाईल बाईट कोडच्या फाईलमध्ये काय काय आहे ते कसं नेमका तो घेतो आणि बाईट कोड गोष्टी कशा समजून घ्यायच्या बाईट कोड बघून पण तुम्हाला कोड कळला पाहिजे ऍक्च्युअली सांगते काही लोक बोलतील असं कसं काय अरे बाईट कोड बघून पण कोड कळतो आहे का लय सोपं आहे ठीक आहे पण एक दाखवतो तुम्हाला एक मिनिट वर्जन स्विचिंग तुम्ही बघितलं का माझं आता वर्जन काय जावाचं वन पॉईंट एट ठीक आहे मी तुम्हाला स्विचिंग स्विचिंगची कमांड सांगतो तुम्ही लिहून ठेवा जर तुम्ही वापरत असाल ना जर समजा तुम्ही डब्ल्यू एस एल इन्स्टॉल केलं केलं का कोणी घरी जाऊन मी सांगितल्यानंतर डब्ल्यू एस एल बघितलं का चालते का व्यवस्थित चालते कमांड चालतात का पाहिलं ना नक्की ठीक आहे ज्यांनी नसेल ना केलं तुम्हाला त्याचं पण आहे ना डॉक्युमेंटेशन देतो तुम्ही इन्स्टॉल करा बरं डब्ल्यू एस एल शब्द किती लोकांनी ऐकलं मी आता काल दोन लेक्चरमध्ये बोललो आहे हा शब्द ऐकलाय का आता काय असतो डब्ल्यू एस एल फुल फॉर्म नको आहे लिनक्स चा आहे कशावर असणार विंडोज वरती बरं ना म्हणजे आपण लिनक्सच्या कमांड टाकू शकतो ठीक आहे ना हा गुड चला लक्ष द्या लिहून घ्या इथे सुडो सुडोचा अर्थ होतो सुपर युझर डू सुपर युजर म्हणजे ऍडमिन सारखा माणूस ठीक आहे थोडक्यात <coughs> काय हो मॅडम चला याच्यामध्ये ना फक्त जावाचं वर्जन चेंज करून चालत नाही तर जावासीचं पण वर्जन चेंज करावं लागतं कारण लहान मोठं जावासी आणि जावा असेल ना तर कधी 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 नाही नेहमी प्रॉब्लेम येतो उलटा असेल तर सांगू का तुम्हाला कळेल का मला सांगा बरं का ऐकताय सांगतो समजलं समजलं घ्या नाहीतर आहे ना एखादा तुमचा सिनियर कोणी कंपनीत असेल ना मित्र मैत्रीण भाऊ वगैरे बहीण त्यांना म्हणायचं हे शेवटचं लेक्चर बघ आमचा मास्तर काहीतरी फेकत होता तर तू सांग बरं तुला हे माहिती आहे का ते नक्की ऐकवा सिनियरला मी बघा काय बोलतोय ऐका जर समजा ऐकताय ऐका जर एक जावाचं कंपायलर असतो आणि जावाचं जेव्हीएम असतं कंपायलर काय करतो सांगा आप बाईट कोड नाही फक्त कन्वर्ट करत मी काल पण सांगितलं होतं तो एरर पण शोधतो पण जर बरोबर असेल कोड तर कशात कन्व्हर्ट करतो बाईट कोडमध्ये आता बाईट कोड आलाय तो कोण घेतो जेव्ही जेव्ही काय करतो बाईट कोडला त्याची फाईल म्हणून घेतो आणि एक्झिक्युशनसाठी ओ एसच्या मदतीने त्याला एक्झिक्यूट करतो डन आहे क्लिअर आहे वातावरण एकदम ठीक आहे पण नीट आहे का आता मला सांगा जसं जा, जावा सी आणि जेव्हीएम एम जेडीके मध्ये दोघं पण येतात मी बोललो ना काय बोललो मी मध्ये दोघं पण येतात ना ऐकताय का जावा सी पण आला म्हणजे कंपायलर पण येतोय आणि जेव्हीएम पण येतोय जावा रन टाइम एनवायरमेंट ठीक आहे जेव्हीएम एम लक्ष द्यावर का सगळ्यांनी पिक्चरमध्ये राहा प्लीज आता मला सांगा के जेव्हा येतं ना तेव्हा आहे ना ज्या व्हर्जनचं तुम्ही आहे ना के इन्स्टॉल करता त्याच वर्जनचा कंपायलर आणि त्याच वर्जनचं एम तुम्हाला भेटतं म्हणजे एक्झाम्पल सांगतो समजा तुम्ही जावाचं के अकरा घेतलं तर तुमचा कंपायलर पण आहे ना जे जावा सी हा अकरा व्हर्जनचाच असेल कारण कंपायलरचं पण व्हर्जन असतं आणि व्ही एम पण कुठल्या वर्जनचं असेल अकरा व्हर्जनचाच असेल समजा आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो जेडीके समजाय ना मी एकवीस डाउनलोड केलं तर माझ्या कंपायलरचं व्हर्जन काय असेल एकवीस आणि जेव्हीएमचं वर्जन काय असेल एकवीसच असेल कसं तुम्हाला दाखवतो आता नोटीस करा मगाशी मी आहे ना ही कमांड टाकून काय चेंज केला होता माहिती आहे का तुम्हाला जेव्हीएम चेंज केला होता कारण जावा चेंज केलेला बघा हे लक्ष द्या झोपले नाही ना झोपले ना थोडं अवघड वाटेल पण काळजी करू नका तुम्हाला सगळं जमणार आहे काळजी करू नका हे डेमो लेक्चरचं शेवटचं लेक्चर आहे म्हणून मला युट्यूबवरती हे टाकण्याचं आहे की काय बाबा तुम्ही काय लेवलला शिकू शकता हे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी हे सांगतोय नाही कळलं ना कर काळजी करू नका तुम्हाला शब्द न शब्द कळेल कधीही पुढे जाऊन असं वाटलं ना मला तुझं शिकलेलं कळलं नाही मला पैसे परत पाहिजे तुम्ही येऊन मला भेटा मी सिरियसली बोलतोय अशी कुठली गोष्ट होतच नाही की तुम्हाला कळणार नाही अरे शाने साने गोष्ट मी शिकवतोय फ्रेमवर्कवाल्या हे छाट जावा आहे ठीक आहे असं आहे चला येऊया आपण पिक्चरमध्ये खरंच सांगतोय बघा सांगा मला ए बोला पट पड़। वर्जन किती हे कोणाचं वर्जन बघतो मी जावा म्हणजे काय असतो जेव्हीएम बघा वन पॉइंट एट आता बघा ए थोडं लक्ष द्या काय करतोय जावासी कंपायलरचं वर्जन वेगळं आहे का अरे नाही कोण आहे जे नाही अरे वरच्याच वर्जन बघ ना वन पॉइंट एट आहे आणि ह्याचं वर्जन काय आहे समजते आहात हो ना पिक्चर मध्ये आता मजेशीर गोष्ट ऐका हे कोणाला माहित नसतं हे असं पण होऊ शकतं माहिती आहे का एका बॉक्स मधलं एक गोष्ट उचलली दुसऱ्या बॉक्स मधली एक गोष्ट उचलली असं झालंय नाही वाटत तुम्हाला मग अशा वेळेस ना चुका होण्याचे जास्त चान्सेस असतात म्हणून मी तुम्हाला आधीच सांगून टाकतो तुमच्याकडनं काही चुकलं नाही पाहिजे नीट आहे का कंपायलरचं वर्जन लहान असेल ऐकतंय का? काय बोलू वाक्य कंपायलरचं वर्जन बर लहान आणि मोठं कळतंय का याच्यात लहान कोण आहे सांगा बरं वन पॉइंट एट लहान हे बरं ते वन पॉइंट एट आणि वन पॉइंट अकरा म्हणजे हे जावा अकरा आहे आणि ते जावा आठ आहे कळतंय ना मग आठ आधी आलं असेल ना अकराच्या कोणी आहे का अकरा आधी येतो आठच्या लगेच चेकअप ला लगे घेऊन जाऊ आपण ठीक आहे हा काही प्रॉब्लेम नाही मग मला सांगा या दोघांमध्ये लहान कोण आहे आता आठवाला तो कोण आहे जेव्हीएम कंपायलर नंतरच्या वर्जनचा आहे लेटेस्ट कंपायलर लेटेस्ट आहे आणि जावा जेव्हीएम मागच्या वर्जनचं आहे तुम्हाला सांगतोय जेव्हीएम काय म्हणतो माहिती आहे का अरे मित्रा हे बघ नीट ऐका तुम्हाला सगळ्यांना सांगतोय नीट ऐका जावाचं वर्जन जावा सीचं वर्जन म्हणजे कंपायलरचं वर्जन लहान असेल ऐकताय का कंपायलरचं वर्जन लहान असेल आणि जेव्हीएम जर मोठ्या वर्जनचं असेल तर चालतं मी काय बोललो कंपायलरचं वर्जन लहान असेल आणि जेव्हीएमचं वर्जन मोठं असेल चालतं आयडियल काय सिनरिओ पाहिजे आयडियल सिनरिओ काय कंपायलरचं वर्जन आणि जेव्हीएमचं वर्जन सेम असलं पाहिजे अरे बोला ना आयडियल सिनरिओ काय असेल जे? जेडीके मी सतरा घेतला एकवीस घेतला किंवा अकरा घेतला कंपायलर पण अकराच असेल जे? जेव्हीएम पण अकराच असेल आयडियल सिनरिओ काय म्हणजे काय दोन्ही सेम असलं पाहिजे पण असं होऊ शकतं ना माझ्यासारखी काही लोक तुकार मागचं पुढचं इकडचं थोडं गे इकडचं थोडं गे मग असं सिनरिओ येऊ शकतो मग तो काय सांगतो कंपायलरचं वर्जन लहान असेल आणि जेव्ही वर्जन मोठं असेल ना चालेल पण उलट नाही चालणार आता एक्झॅक्टली उलट दिसतंय का दिसतंय एक्झॅक्टली उलट काय उलट आहे सांगा याच्यामध्ये कंपायलरचं वर्जन मोठं आणि जेव्हीएम मागच्या वर्जनचं आहे ला असला राग येतो ना नाय राग येतो बघायचं काल हा कोड चालला होता नाही कोण म्हणते रे चाल नाही टिंब टिंब टिंबटिंबेमध्ये वर्स्ट घ्या काही पण ठीक आहे माझं का नाही चाललं होता कोढा तर आपण एक काम करूया आधी सेम व्हर्जनला दोघांना आणून ठेवूया कुठल्या व्हर्जनला घेऊन जायचं आहे आधी सांगा मला अकरा अकरा करूया दोघांना ठीक आहे चला मग कमांड सुडो अपडेट बोला सुडो बोला कमांड बघून कशाला सांगा आता लिहिली ना हा पुढे अल्टरनेटिव्ह स्टॅप द्यायचा आहे हायफन हायफन कॉन्फिक आणि जे चेंज करायचे ते आधी एक काम करूया आपला जेव्ही कुठल्या स्टाईलचा आहे आहे आणि कंपायलर कुठला आहे अकरा आहे मग आपण जावाला आहे ना म्हणजे जेव्हीएमला अकरा करून ठेवूया ठीक आहे मग मी इथं म्हणतो जावा आता बघा पासवर्ड रे ठीक आहे याच्यामध्ये बघा अकरा कुठला आहे कुठला दिसतोय अकरा दिसतोय तुम्हाला एक नंबर ना सेकंड म्हणजे एक नंबर शून्यपासून सुरू होतं अरे कम्प्युटरमध्ये सगळ्या गोष्टी शून्यपासून सुरू होतात हे लक्षात घ्या आपण मुसता नाही ना पाच मित्र असतील तर म्हणायचं आम्ही चारच आहे एक शून्य म्हणजे <laughs> असं <असने वने> <laughs> नाही म्हणायचं शून्यपासून बरं जाऊ द्या ठीक आहे सॉरी ॲरे मध्ये बघूच आपण बोलू ठीक आहे मी एक काम करतो आता आलो <coughs> अकरा आहे जावास विचारतो सेम आहे की नाही सेम आहे की नाही हा आता येऊया पिक्चरमध्ये गडबड नाही ना सगळं सोपं आहे ठीक आहे हां आलो ची जी फाईल आहे ना ही फाईल आहे याला रन करतो नोटीस करा तुमच्या डोळ्यांनी सगळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी कंप हि तर नाही काम करूया एल एस करतो ही डॉट क्लास फाईल आहे डिलीट करतो आधी का डिलीट करतो माहिती आहे ना परत बनवेल ना तो आणि जर ठेवली तरी तो काय करतो त्याला रिप्लेस करेल बरोबर की नाही मग एक काम करतो तुम्हाला दिसावं <coughs> दिसते का गेली का फाईल आता फक्त माझ्याकडे कोड आहे कुठला कोड आहे एफ डॉट जावा मग मी एकदा परत एकदा तुम्हाला कोड दाखवतो सॉरी <coughs> दिसला हा कोड आहे कंपाईल करायला जातो कंपाईल करतो कसा दौट दौट जावा सी सांगा कसं करतात एफ डॉट जावा आहात ना पिक्चरमध्ये कंपाइलर काय काय कामं करतो दोन कामं तुम्हाला माहिती पाहिजे एक सिंटेक्स चेक करतो दुसरा बाईट कोडमध्ये कन्वर्ट करतो बोला परत सिंटॅक्स चेक करतो बरोबर असेल तर आणि सिंटॅक्स चुकलेला असेल तर आधीच देतो गुड चला चुकला का सिंटॅक्स नाही मग काय बनवलं असेल एल एस करू का एल एस चा अर्थ काय होतो लिस्ट कर म्हणजे मला फोल्डरमध्ये कोण आहे दाखव दिसला जावा डेमो डॉट क्लास आता बाईट कोड आपल्याला उघडून बघता येतो पण आता बघायला नको आता मला सांगा कुठल्या कंपायलरने ते कंपाईल केलं जावा इलेव्हन जावा सी जावा सी अकरा वर्जन होता आता मी रन करायला देतोय ते जेव्हीएम कुठल्या वर्जनचं आहे अकराच आहे मग बघा मी रन करतो जावा जावा डेमो आउटपुट दिसलं आउटपुट दिसलं का ठीक आहे आता मी एक काम करतो पहिला मुद्दा काय होता आयडल सिनारिओ काय होता सेम आहेत दुसरा सिनॉरिओ चला कंपायलर लहान असेल आणि जेव्हीएम मोठा असेल चालतं का अरे बोला आता सांग <laughs> कंपायलर लहान आहे जेव्हीएम मोठा आहे चालेल ना मग एक काम करूया कोणाचं व्हर्जन चेंज करूया कंपायलरच पटापट 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 मेंदूला जरा असं टाण 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 पोहोचवा की माहिती काय करताय चला झोपू नका झोपू नका काही लोकांना असा प्रश्न पडतो ना की एवढी लोक क्लासला असतात कसं काय कळतं क्लासमध्ये आता तुम्ही मला सांगा का नाही काय एवढं मी बडबडतच असतो मला सांगा कळतंय ना मी जे बोलतोय ते आता समोर धडधडीत दाखवतो जे मी बोलतोय तेच मी दाखवतोय मग तुमचं लक्ष नसेल ना तरच प्रॉब्लेम होऊ शकतो लक्ष नसेल म्हणजे काय ब्रेकअपच झालेला असेल आज तर मा, मी काय कोणी पण नाही शिकू शकणार तुम्हाला कारण ब्रेकअप <laughs> वरती असतोय येऊया इथे पिक्चरमध्ये सांगा आता सगळ्यांनी न बघता कमांट आहे मला मला कोणाला चेंज करायचंय चे? कंपायलरला मी कंपायलरला मागच्या व्हर्जनला नेतो चला सेम कमांड असेल फक्त जावाच्या जागी काय करायचे जावासी अजिबात बघायची नाही कमांड मुली न्हाळूच एक डोळ्यावर एक डोळा खाली नाही पाहिजे असं चला बोला सुडो अपडेट अल्टरनेटिव्ह हायफन हायफन कॉन्फिक ठीक आहे सांगा कशामध्ये चेंज करू याला अकरा आहे आपल्याकडे तो अकराला जिथे स्टार असतो ना ते आपलं करंट वर्जन असतं बघा ना त्याच्या पलीकडे स्टार ए, स्टार दिसतो आटी लागू बघा स्टार हे छोटासा ठीक आहे आटी लागू मध्ये पण असाच असतो ठीक आहे सांगा बरं ह्याच्यामध्ये आठवाला कुठला आहे आपला चार नंबरचा मी जातो चार नंबरच्या ह्याला मागच्या व्हर्जनला आता मी परत एकदा आहे ना तुम्हाला माहिती पडावं म्हणून कंपायलरचं वर्जन एकदा चेक करतो कंपाइलर आहे माझा वन पॉईंट एट जावा कुठलं आहे माझं अकरा सांगा कंपायलर लहान आहे आणि जावा जेव्हीएम एम मोठा आहे ठीक आहे आता एकदा परत कंपाईल करतो फाईल आहे ना डिलीट करतो ही फाईल काय करतो डिलीट करतो आर एम आर एम म्हणजे काय आणि आर एम डी म्हणजे काय काही लोक बोलत असेल आर एम डी नाही थांबा तो रसिकलाल माणिकचंद धारीवाल आहे आणि त्याच माणिकचंद होत कॅन्सरचं पण हॉस्पिटल त्याच आहे आणि कॅन्सर देणारा पदार्थ पण त्याचाच आहे कळत आहे का म्हणजे जे विकतय ते, तेच तेच माती खात आहे ना हा बिझनेस आहे लक्षात घ्या हे रसिकलाल माणिकचंद धानी धारीवाल हेच नाव आहे आर एम डी सी एगड हे तुमचंच कॉलेज आहे ना काही लोक असेल ना किती लोक आहेत आर एम डी चे करा आता नाही हातवर करा लिस्ट आहे माझ्याकडे हा ठीक आहे हा चला असो चला एक काम करूया एकदा बोला बरं मला सांगा इथे बघा एल एस करतो मी रिमूव्ह केले ना फाईल कंपाईल करतो वेब डॉट जावा एक पटपट नाही चाललंय हळू चाललंय तुम्ही पण नीट लक्ष द्या फाईल जावाचे कंपाईल केला जावा सी मध्ये पण जावा सी चं वर्जन काय आठ आता वन पॉईंट एट नको बोलायला डायरेक्ट आठ आणि अकरा मध्ये बोलू शकतो आपण ठीक आहे तुम्हाला पण कळते मला पण कळते थोडंफार मला पण माहिती जावा तर मला कळेल तुम्ही काय बोलताय कुठलं कंपयलर आहे आठ जेव कुठला आपला कंपाईल झाला बनली फाईल कुठली फाईल आहे बघायच्यातली जावा डेमो डॉट क्लास रन करतो जावा जावा डेमो चालला मला सांगा कंपायलरचं वर्जन लहान आहे जेव्हीचं वर्जन मोठं चालेल अल्टापल्टी अक्षय कुमार ठीक आहे चला सांगा आता मला परत एकदा थांब कुठे झाले थांबा कोणाला आता था, कन्वर्ट करायचंय मोठ्या व्हर्जन मध्ये कंपायलरला मोठ्या व्हर्जन आणि ला, ला छोट्या व्हर्जन मध्ये म्हणजे दोन वेळा कमांड टाकावी लागणार म्हणजे आता तर पाठच होईल ठीक आहे चला बोलूया सुडो अपडेट अल्टरनेटिव्ह जावा सी कोणा कशामध्ये कन्वर्ट करूया जावासी ला अकरा मध्ये कन्व्हर्ट करूया मग किती नंबर देऊ इथला एक नंबर देतो ठीक आहे एंटर केला चला जावा सीचं वर्जन शेवटी बघूया दोघांचे पण वर्जन आता नका सांगू केले मी चेंज <laughs> सांगा बाबा राग येईल काय ना बोला सुडो अपडेट अल्टरनेटिव आहे पण आहे पण कॉन्सी परत जावा सी नाही ना हा तिथंच येऊन आहे तर रिकर्शन ठीक आहे हा जावा आता मला सांगा आपलं जावाचं वर्जन काय होतं आधीचं अकरा होता आता याला लहान करूया हां चला आठमध्ये मध्ये नेऊया आठ किती आहे चार नंबरला केला आता ना फायनल जावा सीचं वर्जन काय आहे एकदा त्याला विचारूया तुझं वर्जन काय आहे अकरा आहे आणि जावाचं वर्जन काय आहे आठ सांगा बरं आपला तो सिनारी आला कंपायलर मोठ्या वर्जनचा आहे जावा एम छोट्या वर्जनचा आहे आणि मी काय वाक्य बोललेलो हे चालत नाही एरर येतो खरं सांगतोय एरर येतो ठीक आहे चला बघूया एल एस करूया ही फाईल आहे ना डॉट क्लास फाईल उडून आधी आर एम डिलीट झाली ठीक आहे बघा सांगा आता कंपाईल कसं कर करू बोला जावा सी टू एम बोला ना काय जावा सी म्हणजे काय कंपाईल करतोय होईल ना कंपाईल हां रन करताना प्रॉब्लेम आहे ठीक आहे कंपाईल झाला बघा एल एस करतो फाईल बनली आहे की नाही आता कोणाला ना देणार फाईल जेव्ही एमला <coughs> करू का एंटर गणपती बाप्पा व्हर्जन एरर आणि मायनर व्हर्जन एरर तुम्हाला सुरुवातीला ते नाव दिसेल हे फाईलचं व्हर्जन फिफ्टी टू पॉईंट झिरो आहे आणि फिफ्टी फाय पॉईंट झिरो ना व्हर्जनला नंबर असतात प्रत्येकाला तर हे लक्षात घ्या हा अशी गोष्ट इंटरनेटवर लिहिलेलीच नाहीये कुठे पण हे डॉक मध्ये जावाच्या कळलं का असं असेल तर म्हणून मी म्हणलं ना हे प्रोफेशनल वाले ओसीपी जेपी मध्ये पण अशा गोष्टी असतात की व्हर्जन कंट्रोलमध्ये काय असतात जावाच्या असं चालतं का, चाल का। <coughs> लोकांनी कधी हा विचारच नसतो केलेला त्यांना प्रश्न पहिला पडतो की असं पण चेंज करता येतं का वाचा नोटीस करा एक्सेप्शन इन थ्रेड मेन जावा डॉट लँग डॉट अनसपोर्टेड क्लास व्हर्जन एरर म्हणजे काय तू कंपाइल करताना मोठ्या व्हर्जन मध्ये केलास पण रन करायला येताना माझा जेव्ही ना तो लहान व्हर्जनचा आहे असं चालणार आहे का नाही चालणार समजते ना सगळ्यांना समजलं पक्का समजलं हे सगळं तर ही चेरर आहे ना मी तुम्हाला परत एक्सप्लेन करेल की ही फाईल फिफ्टी टू आणि हा फिफ्टी फाईव्ह व्हर्जन नेमका काय दाखवतोय पण थोडं डोकं लावूया का याच्यातला फिफ्टी टू म्हणजे वन पॉईंट एट आहे आणि फिफ्टी फाईव्ह म्हणजे वन पॉईंट अकरा आहे का बरं बघा ना फिफ्टी टू वन पॉईंट एट वन पॉईंट नाईन म्हणजे बोला फिफ्टी थ्री वन पॉईंट टेन म्हणजे फिफ्टी फोर आणि फिफ्टी फाईव्ह म्हणजे वन पॉईंट अकरा म्हणजे कळत आहे का हा व्हर्जन मधला डिफरन्स आहे म्हणजे प्रत्येक व्हर्जनला एक युनिक नंबर आहे आणि आठचा व्हर्जन नंबर आहे फिफ्टी टू आणि अकराचा व्हर्जन नंबर आहे फिफ्टी फाईव्ह तसाच सांगा मला सतराचा काय असेल आत्ता नका कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे चला हे नंतर करूया आपण चला समजलं नाही हे अरे कळले का किती लोकांना कळलं कर मी नेमकं आता काय किडे करत होतो सगळं कळलं सगळं शंभर टक्के मग काय जावा ह्याच्यापेक्षा सोपं आहे जावा हे जे दाखवलं ना आता या गोष्टींपेक्षा जावा सोपं आहे आता काही लोक बोलतील हे पण सांगून टाक बरं पटपट काय मी सगळं सांगेल रे तुम्ही कसं करणार कुठे कुठलं चुकलं काय हे आहे ना जावाचे बघा ना हे माहिती ना तुम्हाला जावाचे पॅकेजेस असतात लँग पॅकेज असतं ऐकलंय का आयो पॅकेज असतं युटिल पॅकेज असतं तसं डॉट नेट नेट पॅकेज एक असतं त्याच्यामधले हे क्लासेस आहेत आपण येऊया पिक्चरमध्ये लँग पॅकेज दिसला का जावा डॉट लँग ठीक आहे हे सगळं कोण करतं ना हे पण दिसतं मग आता मला मित्रांनो सांगा नीट आहे का जेव्हा तुम्ही इंटरनेट जे डी के डाउनलोड करता तेव्हा जावाच्या कंपायलरचं वर्जन आणि वर्जन सेम असेल की वेगवेगळं कारण त्यांना माहिती आहे आपण कोड करणार आहोत <laughs> चुकीचं केलं उलट पुलट झालं तरी ह्या लोकांचं कन्फ्युजन होईल पण हे हे बोलतात ना की कॉन्फिगरेशन म्हणजे जसं असतं ना तुम्ही बघा ना असेम्बलिंग करणे म्हणतो पीसी असेंबल केलाय म्हणजे काय जे पाहिजे ते वर्जन आपल्याला घेतलेत आणि आपण पीसी स्वतःचा स्वतः बनवला तसं मी काय केलंय माहिती का माझं जेडीके बनवलं कंपायलर वेगळा घेतला जेडीके मधला जेव्हीएम वेगळा घेतला आणि दोघांना एकत्र रन केला पण आता तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो सर असं का केलं खरं सांगतोय याचं उत्तर खूप सोपं आहे मी देऊन टाकतो उत्तर तुम्हाला पण आहे ना झेपलं नाही ना काळजी करू नका कारण ह्या ह्या उत्तरावरनं तुम्हाला लेक्चर अवघड नको वाटायला म्हणून मी देत नव्हतो पण मी सांगून टाकतो ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी ऐका नसेल ऐकलं ना तर तुम्हाला चार पाच दिवसानंतर ही गोष्ट ऑटोमॅटिकली कळून जाईल मी काय सांगतोय नीट ऐका बघा कंपायलरची मी दोन कामं सांगितली होती सिंटॅक्स चेक करणे बाईट कोड बरोबर आहात ना सगळे मध्ये आणि जेव्ही काम काय बाईट कोड जो बनलाय बनलाय ना बाईट कोड त्याला काय करायचं एक्झिक्युशनला म्हणजे मी असं बोलू का आहे ना कन्फर्म माहिती की हा बाईट कोड माझाच आहे कारण कंपायलर त्याचाच आहे त्याने जो बाईट कोड बनवलाय तो जेव्हीम ला कळणार आहे मग मी बघा लक्ष द्या तुम्हाला एक गोष्ट कळत येणार आहे की जेव्हा आहे ना एखादी गोष्ट ऑलरेडी असते आणि त्याचं पुढचं वर्जन येतं तेव्हा काहीतरी नवीन गोष्टी असतात चेंजेस असतात सांगा बरं तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मला मी तुम्हाला प्रश्न विचारला मला रिअल टाइम एक्झाम्पल सांगा की तुम्ही असे कुठले कुठले वर्जन चेंज होताना बघितलेत की सर ही गोष्ट आधी अशी होती आणि पुढच्या मध्ये हे चेंज झालंय असं आम्हाला दिसतंय काही सांगा ठीक आहे चल फक्त फालतू काही बोलू नका आयफोन आता नीट आहे का आयफोन म्हणजे कसं आहे माहितीये का आता बघा ना एक्स आयफोन माहिती आहे ना टेन अकरा बारा तेरा आपण असं म्हणूया याच्यामध्ये त्यांनी काय केलं नवीन नवीन काढता तेव्हा काही ना काही चेंजेस करत आले तुम्ही मला सांगा ते स्वतःला अपडेट करतायत की डाउनग्रेड करतायत अपग्रेड करतायत बरोबर स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस आणतायत माणूस आहे ना कधीच आयुष्यात आहे ना डाऊनग्रेड होत नाही तो कर्माने होऊ शकतो डाऊनग्रेड म्हणजे नाही का मस्त प्रगती करतोय मध्येच त्याला दुर्बुद्धी सुचली डाऊनग्रेड होऊ शकतो पण शक्य तो विचार आता बघा मला या गोष्टी सगळ्या आहेत ना मी काय विचार करतो आता जे नवीन जे मला माहित नाही ना ते मी शिकायचा प्रयत्न करतो म्हणजे मी स्वतःला काय करतोय अपग्रेड करतोय बरोबर सेम तुमचं पण आहे तुम्हाला या वर्षीपर्यंत दोन हजार तेवीस पर्यंत जावं येत नव्हतं असं आपण कन्सिडर करूया मी ठामपणे बोलू शकतो पण कन्सिडर करूया असं मी म्हणतोय ठीक आहे नाही कळलं तुम्हाला मी काय बोलायचं तुम्ही हुशार आहात तुम्ही मला येते मग कशाला क्लासला आले हां ठीक आहे तुम्ही म्हणा नाही थोडंसं रिवाईज करायचं होतं रिवाईज करायचो दहा हजार वाव लई श्रीमंत दिसतंय ठीक आहे ऐका दोन हजार तेवीस पर्यंत जावा येत नव्हतं दोन दोनागा हजार चोवीस 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 ठीक आहे एप्रिल नंतर तुमचं म्हणणं काय असेल जावामध्ये आपण बादशाह आहोत आपल्याला जावा सगळं येते बरोबर तुमचं हे म्हणणं शंभर टक्के असेल नसेल तरी मी म्हणेन तुमच्या वतीने ठीक आहे तुम्हाला नाही कळलं जावं तरी ठीक आहे आता नीट आहे का समजा तुम्ही काय केलं स्वतःला अपग्रेड केलं एका लँग्वेजसाठी तुमच्या डोक्यात आलं पुढे जाऊन तुम्ही म्हटलं की सर आहे ना तुम्ही स्प्रिंग बूट कधी कर चालू करणार आहे बॅकंड वगैरे मी म्हटलं अरे मला वेळ लागेल बॅकहेंड चालू करायला मग मन तुम्ही म्हटलं ठीक आहे मी माझं माझं शिकू शकतो का मी बोल यस मी तुला सांगतो कुठं वाचायचं काय करायचं मग तुम्ही काय केलं स्प्रिंग बुट पण शिकला दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला जावं येतोय बॅक एंड लिहिता येतोय मग तुम्ही काय म्हणलं मागच्या वर्षीपर्यंत मला जावा येत नव्हतं आज मला जावं पण येते आणि स्प्रिंगबूट जे जावाचं बॅक एन डेव्हलपमेंट मध्ये वापरलं जातं ते पण येते म्हणजे मी स्वतःला अपग्रेड केलं मागच्या वर्षीच्या तुलनेत पुढच्या वर्षी म्हणजे आपलं नवीन वर्जन आलंय असं आपण बोलू शकतो मग मला सांगा जावा पण जेव्हा नवीन वर्जन काढतं तेव्हा जावा म्हणतं का आम्ही मागे मागे चाललोय की जावा नवीन नवीन सपोर्ट देत असेल गोष्टींना मग आता सांगू का नीट लक्ष द्या कंपाइलर जर नवीन असेल ना ऐकताय का कंपायलर जर नवीन असेल अकराचा तर तो काय करतो माहितीये का बाईट कोड बनवताना त्याला जर जावामध्ये काही नवीन गोष्ट दिसली जावामध्ये बऱ्याचशा गोष्टी नंतर वन पॉईंट सिक्स मध्ये नव्हतं वन एट मध्ये आलंय अकरामध्ये आले मध्ये आले, आले नवीन नवीन आले बरं का जावामध्ये पण खूप चेंज झाले आता कंपायलर अकराचा आहे तर कंपायलर अकराचा आहे त्यामुळे त्याला ना मागचं सगळं माहिती आहे जुनं काय होतं बरोबर त्याला आठ पासून ते अकरा पर्यंत काय नवीन आले ते पण त्याला कळतंय कंपायलरला कारण कंपायलर स्वतः किती वर्जनचा आहे अकराव्या वर्जनचा आहे मग तो काय करतो माहितीये का आठ पासून अकरा मध्ये आलेले चेंजेस तर त्याला कळत आहेत मागचे पण चेंजेस करतात कंपायलरने आपल्या कोडला अकराच्या दृष्टिकोनातनं काय केला कंपाईल केला आणि वाईट कोड बनवला आता इमॅजिन काय करूया माहितीये का वन पॉईंट एट पासनं वन पॉईंट अकरा आलंय म्हणजे नवीन नवीन काहीतरी मध्ये आलेलं असेल हे डिटेक्ट कोणी केलं रे कंपायलरने पण जेव्हीएम अजून वन पॉइंट एटचाच आहे त्या वन पॉईंट एट वाल्या जे ला हे माहितच नाही की नवीन पण काहीतरी आलं होतं मग झालं काय माहितीये का कंपायलरने नवीन आलेल्या गोष्टी डिटेक्ट केल्या ऐकताय का नवीन आलेल्या गोष्टी डिटेक्ट केल्या आणि त्याने बाईट कोड बनवून दिला पण तो जो बाईट कोड होता ना त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा पण असतील ज्या वन पॉईंट एट वाल्या ला माहितच नाहीयेत दरम्यानच्या काळामध्ये आलेल्या गोष्टी कंपलर काय म्हणला मी अकरावाला माणूस आहे आठ पर्यंतचं तर जेव्ही पण माहिती आहे मला पण माहिती आहे पण आठ पासून अकरा पर्यंत आलेलं फक्त मला माहितीये मी त्याला काय केला चेंज केला आणि एक बाईट कोड बनवून दिला पण जो समोरून घेणारा जेव्ही ना तो अजून मागचाच माणूस आहे तो काय म्हणतो अजून जावाचं वन पॉईंट एट वर्जनच चालू आहे काय काय माणसं बघा ना मागच्या काळात जगत असतात अजून पण विचार करंट इयर त्यांचं दोन हजार चोवीसच असतं पण ते असताना अठराशे सत्तावन्न मधले असतात विचार सरने मुलगी नको हुंडा द्या आठवा विचार अंगात येते विचार सरनी नीट लक्ष द्या मी कोणाच्या अगेन्स्ट नाहीये पण ह्या गोष्टी खटकतात ठीक आहे पण असो चला हा आहे मागच्याच विचारांचा आहे त्याला गेलेला बाईट कोड नवीन विचारांचा आहे जेव्हीएम रन करू शकतो का त्याला नाही कारण होतो अचोक गावात हा तर नवीन सिंटॅक्स आहे बाईट कोडचा जो मला माहितच नाही मग ही चूक होऊ नये ना म्हणून आहे ना आधी कंपायलरने बनवलेला बाईट कोडचं मेजर व्हर्जन आणि मायनर व्हर्जन चेक करतो तेच तो नंबर होता व्हर्जन नंबर मग कंपायलरने काय केला बाईट कोड बनवला ना त्याच्यामध्ये एक हिडन नंबर आहे मॅजिक नंबर आपण जसा बोलतो ना तसा एक नंबर असतो त्या फाईलमध्ये जेव्हीएम जशी ती फाईल वाचायला जातो ना जेव्हीएम का बोलतो नाही 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 चुकतंय चुकतंय हा जो नंबर पंचावन्न आहे आणि मला माहिती असलेला नंबर फिफ्टी टू आहे मी याला वाचू शकत नाही कारण तो नंबर माझ्या सारखा तरी हवाय किंवा माझ्यापेक्षा कमीवाला हवाय मग आता तुम्ही मला सांगा बरं कंपायलर जर लहानवाला आहे वन पॉइंट एट वाला आणि जेव्ही वन पॉइंट अकरा आहे काय होईल चालणार का माहितीये का कोड तुम्ही लिहिलेला कंपाईल कोणी केला वन पॉइंट आठ वाल्याने म्हणजे त्याने डोक्यात काय ठेवलं वन पॉइंट आठ पर्यंतचा जेवढा बाईट कोड होता तो वापरला त्याने आणि जेव अकरा वालाय त्याला वन पॉइंट एटचं कळणारच आहे ना म्हणून हे उलट असं चालत होतं पण जसा जेव्हीएम लहान झाला आणि कंपाइलर मोठा झाला ना माती खाल्ली आता मी तुम्हाला विचारू कळलं का मी जे बोललो ते प्रामाणिकपणे किती लोकांना कळालंय खरं खरं बोला खोटं उगाच काही लोकांना असं होत असेल चला हात वर करायची वेळ आले हात वरकर दोन्ही हात वर करू असं नका करू कळलंय का खरंच कळलंय मग हे काय वर्जन मध्ये चेंज असेल तर प्रॉब्लेम आहे आता तुम्ही मला सांग तुम्हाला सांगतो इंटरनेट वरती जेवढं जावं असेल कुठले पण कोर्स असेल खरं सांगतोय मला राग काय येतो माहिती आहे का लोक मला जेव्हा सांगतात ना सर हा कोर्स सर आम्ही इंटरनेट वर न करतोय तर मी काय बोलतो तू कर कारण आमची पण काहीतरी क्वालिटी असेल ना म्हणून आम्ही शिकवायला उभेच लक्षात घ्या युडीएमए वरती साडेतीनशे रुपयाला पण कोर्स मिळू शकतो लक्षात घ्या पण मी तेच तुम्हाला सांगतो युडीएमई वाला मित्राला बोल की तू साडेतीनशे चारशे रुपयात जावा घे मी दहा हजारचं जावा लावलंय मी नाही ना त्याला लोटांगण घालायला लावलं तुमच्या समोर तर मी म्हणेन ते हरेन तुम्ही म्हणाल असं कसं काय तो इंटरव्ह्यू काय क्रॅक करेल त्याला इनरिटन्स वगैरे सांगता येईल रे पण ज्या गोष्टी ज्या लेवलला तुम्ही इंटरव्ह्यू द्याल ना तुम्ही प्रोफेशनल लेवलचा इंटरव्ह्यू देऊ शकता तुम्ही ना समोरच्याला असे बसाल आणि कॉन्फिडंटली लिहाल म्हणून कोर्टचा कुठल्या पण पोरच आहे ना लिंकडिनला जा आणि बघा त्यांनी ज्या बॅचेस केल्यात ना त्या अभिमानाने तिथं लिहितात कारण त्यांना माहिती आहे हे एवढं नॉलेज आहे मास्तरने आपल्याला सगळं शिकवलंय आता तुम्हाला सांगा मी हे खरं सांगतोय ना तुमचे मोठे बहीण भाऊ काका काकी कोणतरी आय टी मध्ये असेल ना त्यांना विचारायचं जावाचं मी व्हर्जन मधले चेंजेस बघितले आज तर मी कुठलं व्हर्जन वापरायला पाहिजे त्यांना विचारा ते तुम्हाला सांगतील की आम्ही अजूनही वन पॉईंट एट आणि वन पॉईंट अकराच वापरतोय इव्हन त्यांना लेटेस्ट व्हर्जन ऐकून माहिती पण नसेल है थे का माहिती आहे का ते काय रोज चेंज करत बसत नाहीत व्हर्जन त्यांना जे कंपनीत काम असतं ना तेच पण आता तुम्ही मला सांगा तुम्ही त्या सगळ्या लोकांपेक्षा हुशार नाही का झाले कारण तुम्हाला लेटेस्ट व्हर्जन पण माहिती आहे नाही वाटत तुम्हाला असं ठीक आहे कळतंय आहे ना आता जरा मजा दाखवू तुम्हाला एक गोष्टीची लक्ष द्या आता फायनल लास्ट गोष्ट आणि मग तुम्हाला स्विच करून दाखवतो लक्ष देत आहे मला सांगा माझं जावाचं वर्जन कुठलं आहे जेव्हीएम आणि म्हणजे असं समजूया अकरा आहे असं म्हणूया आता ह्याला मी सतरामध्ये घेऊन जातो दोघांना अरे लक्ष आहे का कशात घेऊन चालू सतरामध्ये ठीक आहे बघा चेंज करू याला डायरेक्ट करू का इथे कमांड असतात वरती माहिती ना असं असं करत जायचं ठीक आहे हा बघा याच्यामध्ये सतरा कुठे दिसतोय तीन नंबरचा ठीक आहे कोणाला चेंज केला जावाला जावासी ला, जावा ला, जावा ला पण चेंज करतो ठीक आहे दिसतोय सतरा तीन एल एस ठीक आहे काय केलं कम डॉट क्लास फाईल उडून टाकली सांगा बरं डॉट क्लास खाईल फाईल मला आणायचे कशी आणू काय बोलायचंय जावासी फाईलचं नाव काय माझ्या कोर्ट एप डॉट जावा करतो मी जावायला म्हंटल डायरेक्ट ही फाईल घे जावाला म्हणलं आता मला सांगा जावा म्हणजे जेव्हीएम आहे जावा म्हणजे कोण आहे जेव्हीएम मी त्याला काय म्हटलं अरे जेव हेक्ट कोर्टू डॉट जावा तू फाईल घे ना तर जेवण आहे का तू ही इंग्लिश मधली फाईल आहे आणि मला कळणारी भाषा कुठली आहे बाईट कोड आणि बाईट कोडची भाषेमध्ये कन्वर्ट कन्व्हर्ट कोण आहे कंपायलर मग मी त्याला काय म्हणलं अच्छा म्हणजे मी आधी कंपाइल करू का तो बोला यस कंपाइल कर पण मी त्याला द्यायचा प्रयत्न करतो हे जावं आत्ताच हे नवीन वर्जन आहे हे मोदीजी आहेत हे घर मे घुसके मारे गे ठीक आहे कळतंय का हे मोदीजी आहेत काय माहितीये का आता ना लय लोकांच्या बत्त्या गोल झालेल्या असेल इवन इंटरनेट वर पण लोक बघतात ना त्यांना असं वाटतं की काही लोक काही चुकीचं सांगतात अरे चुकीचं सांगण्याच्या आधी आम्ही खूप अभ्यास केलेला असतो तुम्हाला माहिती आहे का सतरा वर्जन मध्ये त्यांनी काय विचार केला काय म्हणते माहिती का है है जावा, जावा की मी तुला कम्पायलर दिला ए ऐका जेव जावाली आता थांबा काही लोकांना असं नाही नव्हतं जेम्स गोस्लिंग तुमच्याशी बोलायला येतो का सर आणि मी फक्त इमॅजिन करून सांगतोय ठीक आहे नीट ऐका काय बोलतोय जावाली लोक आपल्याशी काय बोलत होते बघा एवढे दिवस एवढे दिवस म्हणजे ह्या वर्जनच्या आधीपर्यंत मी तुम्हाला कंपायलर पण दिला होता जेव्हीएम एम पण दिला होता तुम्ही काय करत होते कंपाईल करत होते बाईट कोड यायचा तो तुम्ही कोणाला पाठवायचे जेव्ही एमला त्या बाईट कोडच्या फाईल घेऊन तुम्ही असं काय म्हणजे आता शब्द समजून घ्या असं काय केलं तुम्ही हा बघा जोर बघा जोर नीट आहे का आता तुम्हाला कळतंय ना ज्यांना नाही कळत पण सांगतो यांना द्या बघायला काय द्यायचंय पो गो व्हेरी गुड चला बघा बाईट कोडवाली फाईल होती ती घेऊन तुम्ही असंही काय केलंय तसंही ती फाईल जेव्ही तुम्ही पास करता त्याऐवजी मी तुमची एक लाईन जर स्किप केली मी स्वतः बाईट कोड बनवला आणि डायरेक्ट जेव्ही दिला तर तुला काय फरक पडतो हल्ली जरा आपण पायथन सारखं वागूया का आणि पायथन असं वागतं ठीक आहे एल एस करतो नोटीस करा आली का डॉट क्लास फाईल कुठे नाही ना त्याने डमी डॉट क्लास फाईल बनवली जेवला दिली जेवणे डॉट क्लास फाईल घेतली रन पण केली आणि ती डमी वाली डॉट क्लास फाईल होती ना डिलीट पण करून टाकली बोलला काम झालं आता तुला इथं ठेवून करू तरी काय उगाच एक फाईल स्टोरेज वाया चाललंय आणि म्हणून जावाने पण कोणासारखे आयडिया लावली पायथन सारखे कसले मजा आहे बघा ना वर्जन असे खटखटखट हा बोला मग कंपाइलर असतो ना ऐका 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 पायथन मध्ये एरर येत नाही का बरं प्रश्न बघा नीट ऐका मी मगाशी एक सांगितलं होतं तुम्हाला आठवतंय का पायथनमध्ये एक लाईन लिहिली तरी चालतं की नाही सगळं पण एरर असेल तर पायथनमध्ये कोण एरर काढतं इथं पण सेम आहे रे मी परत एकदा सांगतो नीट ऐका लक्ष द्या एकदम मला सांगा ही माझ्याकडे फाईल आहे मला सांगा मी दोन वाक्य मगाशी बोललो होतो कंपायलर बद्दलचे ते तुमच्या डोक्यात चांगले बसलेले असेल कंपायलरची दोन कामं होती सिंटॅक्स चेक करायचा वाईट कोट द्यायचा आता तुम्हाला सांगू जावं काय म्हणतं आहे का कंपाइलरला काढून नाही टाकला रे तुझं काम कमी केलंय तुला दोन दोन कमांड टाकाव्या लागायच्या मग सिंटॅक्स कोण चेक करायचा कंपायलर चेक करायचा त्यापेक्षा आहे ना तू जावाची कमांड टाक म्हणजे तू जेव्ही ला दे फाईल पण खरं सांगू का इथं जेव्हीएम एम नाही येत आधी इथं आधी कोण येणार कंपायलरच येणार जर एरर असेल तर तो तुला एरर दाखवेल पण एरर नसेल तर काय करेल बाईट कोडमध्ये कन्वर्ट करेल आणि तीच बाईट कोडची डमी फाईल कोणाला देईल टेप दमी म्हणण्यापेक्षा आपण टेम्पररी म्हणूया ठीक आहे टेम्पररी फाईल कोणाला देईल जेव्हीएम एम ला देल जेव्हीएम एम ती फाईल घेईल आउटपुट रन करेल आधीपर्यंत काय व्हायचं माहिती का आपल्या फोल्डरमध्ये डॉट क्लास फाईल तशीच पडून राहायची पण तुम्ही मला सांगा काय यूज केला आपण डॉट क्लास फाईलचा काहीच नाही आपण बाय फार फार तर काय करू का शकतो कसा दिसतो बाईटकोड वाव किती छान दिसतंय केलं काय चेंज केला काय नाही चेंज करू पण नाही शकत तुम्ही बाईटकोडच्या फाईलमध्ये जाऊन चेंज केला जेव्हीम म्हणतो आता मी घेतच नाही तुला कोणी चेंज करायला सांगितलं बघायचं तुम्हाला काय माहिती माहितीये का बाईट कोडची फाईल उघडा आणि ना व्ही आय एम मध्ये ओपन करा आणि नंतर द्या जेवला म्हणतो हे कोण आहे मी नाही ओळखत त्याला आधी त्याच फाईलला ओळखायचा कारण तो काय बोलतोय कोणीतरी माझ्या बाईट कोडच्या फाईल सोबत छेडछाड केले हे बघा प्रोग्रामिंग लँग्वेज असं बोलतात ठीक आहे आता तुम्ही म्हणाल तू पागलच दिसतो आम्हाला तुम्ही शानेत काय म्हणजे काय केलं तुम्ही एवढ्या दिवसात लय शाने होते ना तुम्ही काय केलं काहीच नाही केलं मग पागल असणे जर काय चांगलं आहे ना तुम् आता कळलंय बघा मी तुम्हाला सांगतो याचा प्रश्नाचा आन्सर देतो आधी नोटीस करा हे मित्र आस... तू नीट लक्ष द्या मी माझ्याकडनं एकदा तरी वाक्य असं आलं का कंपायलरच काढून टाकलाय मी काय बोललो तो जावावाले काय बोलले तू आधी कंपाईल करायचा रन करायचा कंपाईल झाल्यानंतर बाईट कोडची फाईल यायची तर तू ती बाईट कोडची फाईल घेऊन काय केलं बोललो ना मग त्याऐवजी मी तुला ती बाईट कोडची फाईल देत नाही मी ती बनवेन मी कंपायलर आहे ना कंपायलर आहे फक्त तो तुला दिसत नाहीये आणि सेम पायथन हेच करतं म्हणजे पायथनमध्ये ती पायथन थ्री आणि आपण पायथनच्या फाईलचं नाव देतो तेव्हा हो, पायथनचा कंपायलर येतो कंपायलर येतो कोडचा सिंटॅक्स बघतो बरोबर आहे बाईट कोडमध्ये कन्वर्ट करतो बाईट कोड पायथनमध्ये पण बाईट कोड असतो लक्ष द्या आणि तो बाईट कोड कोणाला देतो पीव्हीएम ला देतो आपल्याला कधी पायथनमध्ये कधी बाईट कोडची फाईल दिसली का डायरेक्ट म्हणजे त्यांनी काय बनवली टेम्पररी बनवली आणि पीव्हीएम ला दिली सेम जे व्ही एम आहे मग आता बघा मी ते काम करतो लक्ष द्या दाखवतो तुम्हाला थांबा थांबा एरर दिसते कशी बघा आता इथे नोटीस करा काढला आता एरर आहे ना एरर आहे ना सिंटेक्स 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 चुकीचा आहे आपला ठीक आहे आता मी देतो कोणाला दिली फाईल बघा कंपायलरला दिले का नाही पण मी असं म्हणतोय का कंपायलर येत ये नाही येणार ना याच्या आधी काम कोण करणार कंपायलरच करणार पण तुम्ही मला सांगा आपल्या वतीने ना जावाने काम वाचवलंय आपण दोन कामं करत होतो आपण आठवते का कुठली सांगा आधी आपण कंपाईल करायचो मग आपण डोकं लावायचो क्लास फाईलचं नाव काय हा आणि मग ते ला द्यायचो जे, जे, जे डॉट क्लास फाईल जेव्हीम ला पाहिजे तीच आपण द्यायचो मग जेव्ही ला फाईल दिली अशी दोन कामं करायचो जेव्हीएम काय म्हटलं त्यापेक्षा स्मार्ट बनूया थोडं तुझं मी काम कमी करतो माझ्याकडे कंपायलर आहे पण तू कंपायलर ची कमांड टाकू नको मी या लाईनमध्ये मध्ये दोन्ही कामं करून देतो आता चेक करा सेम एरर आहे जो कंपायलर द्यायचा म्हणजे मी म्हंटल का कंपायलर काय वाचा काय लिहिले आहे mm -hmm. ना आता दाखवू का पायथन पायथन मध्ये पण कंपायलेशन फेल होतं मग माझं काय म्हणणे अशा प्रोग्रामिंग लँग्वेज सेम आहे फक्त मॅप करून शिकता आल्या पाहिजेत तुम्हाला माहिती कोर्ट मध्ये एकच शिक्षक शिकवतो तुम्हीच आहे yeah. सगळं मी शिकवतो तुम्ही नोटीस करा कुठल्या पण बॅचला तुम्ही आईच्या गावात हाच दिसतोय कोणतरी छान म्हणजे छान शिक्षक आणि ते नाही तो शिक्षक मीच असेल ठीक आहे काही शिकवलं ना कारण मला माहितीये की ह्या सगळ्यांची डेप पर्यंत मी गेलोय मी जावा डॉक वाचलंय म्हणून मी तुम्हाला शिकवायला उभा आहे अजून तरी काहीच नाही मी तुम्हाला इंटरनल सांगत ना तुम्ही हँग होल तुम्ही विचार की अरे एवढे मोठे मोठे कोड तू कधी बघत होता मी दोन हजार पंधरा जेव्हा कॉल कामाला लागलो ना तेव्हापासून मला बॅक एन डेव्हलपरचाच रोल मिळाला आणि नेमका जावा डेव्हलपर बनलो बॅक अँड डेव्हलपर काम काय घरी आलं की वाचायच्या फाईल जावाच्या इंटरेस्टमुळे वाचत गेलो अजून इंटरेस्ट आलो म्हणू लागलो ला। आहे जेव्हा वाचायला लागलो जेवएम कळत गेलो अरे एवढं भारी आहे मग म्हणलं ठीक आहे क्या बात आहे मग मित्रांचे भाऊ होते त्यांना नेमकं जावाच होतं ते बोलले आम्हाला जावं शिकव माझे मित्र बोलले तू जावामध्ये काम करतो आमच्या भावांना शिकव तीन चार जण त्यांचे बहीण भाऊ होते त्यांना शिकवलं मग त्यांनी मला झाडावर चढवला दादा लय भारी शिकवतो दादा पण हवेत दादा म्हणला दादा क्लास टाकणार मग मी त्यांना म्हणलं मी क्लास टाकतो तुम्ही मला मुलं आणून द्याल का क्लासला ते बोल यस नक्की आणणार प्लेस झाले आणि तेव्हापासून काय आहेत अजून आले नाहीत <laughs> मुलं पण नाही आणली कोणी पण नाही पण पन दादाने हवेत चढून चढून एक रेंट वर फ्लॅट घेतला नऱ्यामध्ये तो दादा मीच आहे ठीक आहे नऱ्यात फ्लॅट घेतला आता फ्लॅट घेतलाय ते रेंट वर होता सहा हजार रुपये भाडं मग पोरं शोधणेच आहे नाही तर ॲग्रीमेंट केलेलं डिपॉझिट दिलेलं पंचवीस तीस हजार त्या माणसाने मला डिप मी म्हटलं असं मी एका एक महिन्यात सोडतोय तो काय म्हणेल आता तुझं भाडं पण कट करतो ते डिपॉझिट पण तुला रिटर्न नाही गाव आला होता म्हटलं आता करायचं काय म्हटलं जाऊ मग सिएगड कॉलेजला गेलो एसआयटीएस आहेत का एसआयटीएस ची लोक हात वर करा आमचा बाले किल्ला आहे एसआयटीएस माहिती आहे का सगळ्यात पहिला टी एसची लोक होती सात पहिली बॅच सात लोकांचे ते पण आहे का त्यांची एक्झाम होती सीचा पेपर तेव्हा सुरुवातीला ते अक्षय पुंड वगैरे चेतन दोबाडा वगैरे त्यांचे बहीण भाऊ सगळे क्लासला शिकले तर सगळी लोक ते आले पहिल्यांदा त्यांचे बहीण भाऊ क्लासला शिकले पुढे पुढे नीट आहे का ती सहा सात लोक आहे ना एका रूम मध्ये ना सात आठ लोक घोळका करून अभ्यास करत होते आधीच आहे ना मी म्हटलं की फर्स्ट इयरची लोकं आहेत म्हटलं सीचा क्लास सुरू करूया पहिल्यांदा ना गेलो तर पाण्याची तिथं पाण्या वरती एक तर हॉस्टेलला गेलो होतो मुलांच्या हॉस्टेलला तर तिथं बाहेर आहे ना पाण्याचं हे होतं पिण्यासाठीचं टँक होता आणि बाहेर दोन तीन मुलं आहे ना असे त्यांचे थर्ड इयरची होती असे लांब केस असलेला धोनी सारखा एक पोरगा होता नाही का हां तुम्हाला दाखवेल तो पोरगा तुम्ही म्हणाल दिसेल आम्हाला यस पी मध्ये दिसेल एल म्हणजे कोर्टुअर प्रीमियर लीग तो पोरगा माझ्याच टीम खेळतो आणि तो आहे तो त्याला तुम्ही कधी विचारा तो भेटेल तुम्हाला आता सी पी एल आहेत आपल्या दोन तारखेला अक्षय अनाऊन्स करेल आज तुम्हाला सांगेल सीपीएल म्हणजे क्रिकेटच्या मॅच असतात कोर्ट वेबच्या तुम्ही म्हणाल आमचं काय काहीच नाही तुमच्यासाठी भांडी कुंडीची स्पर्धा कशी असते सांगा <laughs> कशी ठेवणार काही लोक रागायतात ऐका बॅडमिंटन असायचं पण काय केलं माहिती का लास्ट वेळेस मुलींनी अख्खा आम्ही दिवसभरासाठी तीन बुक केलं याचे बॅडमिंटनचे कोर्ट शंभर दीडशे लोकांनी नाव दिलं आल्या तीस पस्तीस पस्तीस चाळीस पण नव्हत्या आल्या दोन तासाच्या आत सामने सगळे संपले आम्ही खेळत बसलो <laughs> म्हणलं आता याच्या पुढे यांना ठेवायचंच नाही काय तिसरं वर्ष होतं माहितीये का आम्ही ठेवलं होतं चांगलं आधी मुली केवढं भारी खेळायचे रे काय काय स्टेट लेवल खेळलेल्या ले पण होत्या मुली त्यावेळेस मी सांगतो तुम्हाला आता तो धोनी तिथं बसलेला आणि ती पुरे ना थर्ड इयरला होती तेव्हा थर्ड अक्षयची अक्षय ना अक्षय माहिती असेल तुम्हाला तो अक्षय जगताप येईल तो तुम्हाला सांगायला नंतर त्याचा हा क्लासमेट तो अभ्यास करत होता तिथं आणि ते दोघं मी त्यांना म्हणलं फर्स्ट इयरचा क्लास सुरू ते फर्स्ट इयर ची लोकं कुठे आहेत हॉस्टेलवरती तर ते बोलले इथनं पुढे ते बोलले का कशा रिलेटेड मी त्यांना मुद्दाम विचारलो तुम्ही कुठल्या इयरला ते बोलले थर्ड इयरला आहे तर तो काय म्हटला माहिती मला का बरं मी बोललो ऍक्च्युअली मी क्लास सुरू केलाय असं नाव वगैरे म्हणजे वगैरे नाव ठेवलं नव्हतं प्रोग्रामिंगचा क्लास आहे असं सांगितलं आणि म्हटलं सी सी प्लस प्लस जावा वगैरे आम्ही शिकवणार आहे त्यांनी माझ्याकडे बघितलं आता मी दिसतोय तसं अजिबात दिसायचो ना तुम्ही बघायला लय बारीक दिसायचो एकदम लुकडा लुकडा एकदम शार्प पीपल पुअर पीपल हांग्री पीपल एकदम गरीब दिसायचो माहिती का तर त्यांनी माझ्याकडे असं वरनं खालीपर्यंत वगैरे हो आणि मी पुढे जातो ना जातो माझ्या तोंडावर बोलला माहिती का मला ऐकू कोणी उठून क्लास सुरू करते एवढा राग आलता पण काय करणार ना आता ह्याला बोलू काय तो असा किती स्टुडंट आहेत मी बोललो असतो शून्य तो असं बरोबर बोललो की नाही मग मी मग मी म्हटलं थांब वेळ येईल मी त्याचा चेहरा एवढा लक्षात ठेवलेला ना म्हटलं हा भाई कधीतरी क्लासला येईल सक्सेसफुल पण मला एक टोक्यात काय होतं एका वर्षात मी सक्सेसफुल कसा होणार कारण ह्याचं लास्ट इयर संपणार पुढच्या वर्षी थर्ड <laughs> इयरला आहे त्याने मला सांगितलं मी त्या मुलांकडे गेलो फर्स्ट इयरची ती पोरं अशी ना डोकं पिंजरून अशी बसली होती निवांत अशी नाही का एकदम त्यांचं चाललं होतं सीचा मी त्यांना बोललो कुठला पेपर आहे तुमचा सी चा पेपर आहे मी बोलला अरे मी क्लास सुरू केलाय तर त्यातला एक अक्षय पुंड नावाचा पोरगा होता मला काय बोलला होतं का उद्या आमचा एक सीचा पेपर आहे आता एक्सप्लेन कराल का तुम्ही जर तुम्हाला एक्सप्लेन करायला आलं तर आम्ही उद्यापासून क्लासला येतो हुशार बर आहे कुठली कन्सेप्ट सांगू तुम्हाला तर ते बोला पॉइंटर वगैरे आता तेव्हा ते बेसिक तुम्हाला माहिती ना एपीएल काय असायचं ना ते सुरुवातीला त्यांना प्रोग्रामिंग मधलं तर बोलत सांगतो मग सांगायला लागलो मग त्यांना ते एक्झाम्पल दिलं त्यांना म्हटलं बघा क्लास मध्ये ना ची कन्सेप्ट एकदम आहे क्लास मध्ये जात असाल मुली एका साईडला बसलेल्या बसलेले असतात बेंचवरती मुलं एका साईडला तर आपण मुलं मुलं असे बसलेलो असतो आणि आपण आहे ना एका चौथ्या किंवा पाचव्या नंबरच्या बेंचवरती असे नजर लावून बसलेलो असतो आणि आपल्याला ती मुलगी फार सुंदर दिसते मग ते फुल इंटरेस्ट नाही ऐकायला लागले मुलीचा विषय ऐकायला लागलो एकदम फोन बिन करून बोलवायला लागले आजूबाजूच्या पोरांना या या एक मास्तर आलाय भारी सांगतोय मी बोलू या या बसा बसा म्हणलं मी उभा राहून सांगत होतो त्यांनी मला चेअर पण नाही दिली <laughs> रिस्पेक्ट बाय हेच मी तुम्हाला सांगतोय काय नसतं ना तेव्हा काहीच भेटत नाही आणि आज तुमच्या कॉलेजचे टीपीओ मला इन्व्हाइट करतात माझ्याकडे मेल आहेत अ नाद नाही आता नाही ठीक आहे आता नाही आधीचे दिवस वेगळे होते ठीक आहे असो चला पण मेहनत आहे ऐका तर त्या मुलांनी मला बसायला पण नाही दिलं मी आपला उभा राहून सांगतोय त्यांना असं म्हटलं की बघा हे असं असं असतं ती मुलगी अशी बसले समजा तुम्हाला एखादी मुलगी छान वाटली तर तुम्ही काय करता तुमच्या मित्राला दाखवता तुम्ही बोलता ती बघ ना आता बोलतो कुठे आता अख्ख्या वर्गात एवढ्या मुली आहेत म्हटलं तर तुम्ही सगळ्या मुलींकडे बघणार का तर तुम्ही एकाच मुलीबद्दल दाखवता ना तर तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सांगावं लागेल मग तुम्ही त्याला बोलता तू बघ ती दुसरी रो आहे ना त्याच्यातला चौथा बेंच बघ मग आपला मित्र बरोबर दुसऱ्या रोकडं बघतो आणि चौथ्या रोकड चौथ्या बेंचकडे मग बघा बरं तुमचा मित्र आता कुठे बघतोय सांगा बरं लगेच पोरं बोली त्या मुलीकडे मी बोलू ती मुलगी म्हणजे डेटा असतो आणि तो बेंच म्हणजे ऍड्रेस आहे आता तुम्ही डेटा डोळ्यात ठेवलाय आपल्याला घेणं देणं फक्त डेटाशी असतं ऍड्रेसशी जरा गेलं असं मी सांगितलं होतं त्यांना ठीक आहे खरंच सांगतोय त्यांना एवढं आवडलं ना इंटरेस्टिंग ते मग मी त्यांना दोन चार कन्सेप्ट सांगितलं फंक्शन वगैरे काय असत त्यांना ते, ते जे एक्झाम मध्ये होतं ना ते सगळे एक्सप्लेन केलं हा बघा हा अक्षय हा मी सांगत होतो मी गर्गेच सांगत होतो हा तुला माहिती असं काय सांगतोय तर गर्गेबद्दल सांगत होतो तर तो, तो, तो गर्गे जो मुलगा बोलला ना बाहेर बसला तो याचा क्लासमेट होता आणि ना पहिली सात लोक आली ती लोक आहेत ना बोलले की आमच्या एक्झाम आहेत एक्झाम संपल्या की आम्ही येतो पण एक्झाम संपल्यावर तुम्हाला माहिती ना पोरं गायब होतात घरी जातात एकदम पण ते घरी जाऊन आल्यानंतर मला त्यांनी फोन केला म्हटलं की सर तुमचा क्लास चालू आहे का मी बोललो हो झाले आता वीस पंचवीस दिवस एकही विद्यार्थी नाहीये म्हटलं तुमचीच वाट बघतोय <laughs> मग बोर्ड वगैरे आणून ठेवलेला हे प्रोजेक्टर दोन दिसतात का तुम्हाला ह्याच्यातला एक प्रोजेक्टर जुन्या क्लासवरचा आहे तो अजूनही चालू आहे विशेष म्हणजे सात वर्षापूर्वी घेतलेला एक प्रोजेक्टर इथला दोन पैकी कुठला हाच आहे मे बी कारण तो नवीन आहे ठीक आहे तर हा प्रोजेक्टर ना त्या रूम वरती मी घेऊन आलो मी कमत मी कमवत होतो बरं का मी कामाला होतो बर का असं नका समजू की हा मागून मागून घेतला असेल नाही असं ठीक आहे मी जॉबला होतो तेव्हा पण माझा वेळ तेवढा असायचा मी त्या हे विचार केला होता मग प्रोजेक्टर पण घेतला सगळं सेटअप रेडी आहे पण विद्यार्थीच नाही <laughs> मग ही लोक आली ह्यांची नाटके वेगळीच बरं का आज आम्ही येत नाही उद्या क्लास घेता का मी हो ठीक आहे म्हणलं यांना यांना येऊ द्या एकदा पट्टीत मग पण काय ऑप्शन नव्हता ना, ना? आडला अरे आता काय ऑप्शनच नव्हता मी त्यांना म्हटलं की ठीक आहे या तुम्हाला कधी क्लास सुरू करायचा मग ते बोलले किती फी आहे मग मी म्हटलं की सी सी प्लस प्लस डेटा स्ट्रक्चर वगैरेची मिळून चार हजार फी घेऊया त्यांना पण लक्षात आलं की अरे यार यारच कमी फी आहे एकदम भारी नाही का मग शिकूया मग ते सी शिकलं मी त्यांना हाताला धरून शिकवल्यासारखं शिकवलं फॉर लूप पासून सगळं ती पोरं आहे ना तेवढाच एक दोन महिन्यामध्ये एवढी भारी झाली ना अख्ख्या क्लासमध्ये वर्गामध्ये ते चांगलं काहीतरी सांगायला लागले आणि बाकीच्यांना विशेष काय झालं सीपीपी नंतर होतं तो त्यांना असं झालं हे सीपीपी यायचं आणि हे आहे अख्ख्या कॉलेजला कळायला लागलं आणि त्याच वेळेस ना अजून एक मित्र होता शार्दूल म्हणजे तो त्याचा रूममेट म्हणजे क्लासमेट होता अक्षयचा मग त्याने ना ह्या पाच लोकांना घेऊन आले आणि हे पाच लोक आले ना त्याच्यात तो सुपरमॅन पण होता दोन्ही म्हणलं आबाया उठ पहाड के नीचे आता घेते बघी मी त्याला बोलल तुला आठवते का तुम्हाला एकदा असं बोललं होता तो मला असं होतं हा का तो विसरला होता मी नाही मला वाटलं एक दीड वर्षाने येईल सहा सात महिन्यातच माझ्याकडे आलाय तो लक्षात घ्या आणि ही लोक मग मी पहिली जावाची बॅच तुमची जावाची बॅच पहिली होती ना मग ह्या लोकांना जावा शिकवायला घेतला आणि त्यांना इंटरव्ह्यूला जावा होतं मग गरगे वगैरे प्लेस झाले आणि तोच गरगे तेव्हापासून आम्ही सोबतच आहोत मग ती पहिल्या बॅच ची लोक असल्यासारखे ना ते माझ्यासोबतच असायचे मग हे माझे शिलेदार थोडक्यात एवढं स्प्रेड केलं कॉलेजेसमध्ये कारण की यांना एवढं भारी होत होतं हे पहिले प्लेस होणारी लोक होती सगळी सुरुवातीलाच मग कॉलेजमध्ये कळलं की असा क्लास आहे मग डायरेक्ट त्या सात वरनं ही ह्यांची पाच लोकांचीच बॅच होती जावली यांच्याच वर्गातली लोक मग त्यानंतर वीस लोक आली चाळीस लोक आली आणि मग बसायला जागा कमी पडायला लागली मग आम्ही इकडे शिफ्ट झालो वाल्लेकर प्रॉपर्टीज मध्ये फर्स्ट फ्लोअरला छोटासा ब्लॉक होता त्याच्यामध्ये पहिले ती बॅच आहे ना एकशे ऐंशी लोकांची बॅच आलेली मी पण असं होतो एक दीड वर्षात एवढी प्रगती <laughs> सोसेनाच मला पण एकदम कसं तरीच व्हायला लागलं <laughs> मग म्हटलं अख्खा फ्लोअर म्हणजे वरती आलो परत सेकंड फ्लोअरला आणि मग तिथनं पुढे कोविड आलं त्यामुळे जरा सीन झाला पण कोविड नंतर म्हटलं की आपल्याला फ्लोअरची गरज लागेल आणि मग सातशे पंचवीस लोक आलेली मागच्या बॅचला म्हणजे विचार करा सात पासून सातशे पर्यंतचा सा प्रवास असं मी सांगतो ऑफलाईनला मी ऑनलाईन बद्दल अजिबात बोलणार नाही कारण तुम्ही टिंब टिंब लोक आहात तुम्ही लगेच कॅल्क्युलेटर काढताय no, 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 no. बोल सकता है कि ठीक आहे असं चला चला या या पिक्चर मध्ये येऊया कळलंय ना कस प्रवास होता बरं येऊया इथे मित्र तुझं एरर कळली का कंपायलर आहे की नाही आहे कंपायलर आहे, आहे। का रे आहे पण मग काय काय वाचवलं रे यांनी तुम्ही नोटीस करा एक बाईट कोडची फाईल बनत होती ना जावाचं खरं सांगतोय अजिबात चुकलेलं नाही ते जावाने काय विचार केला माहितीये का जावा, जावा काय म्हटलं तुला मी जाईट कोडची फाईल एवढ्या व्हर्जन मध्ये दाखवली तू बाईट कोडची फाईल काय केली आपण म्हटलं काहीच नाही केली रात्र आपण उघडून तरी बघतोय बऱ्याचशा लोकांना माहीत पण नाही की बाईट कोडची फाईल उघडतात कशी तुम्हाला माहिती होतं ना आधी क्लासला याच्या आधी हां ठीक आहे चला असो एक काम करूया मी परत कंपाईल करतो बघा कंपाईल करतोय कंपाईल केला ना तर बाईट कोडची फाईल येणार सेमीकोलन ना आपला चुकलाय ना काय करूया काय करू रे कुठे देऊ शेवटी <coughs> बघा कंपाईल करतो एल एस बघा वर्जन कुठले आता माहित आहे ना सतराच आहे ठीक आहे जावा सी टू एप ए बघा मी जावा डायरेक्ट केलं तर बाईट कोडची फाईल येणार नाहीये पण तुमच्या डोक्यात असेल एखाद्याच्या की मला बाईट कोडची फाईल बघायची असेल तर, तर जावा म्हणतो की घे की तू मी कुठे काय बोलतोय तुला पाहिजे तर तू बनवू शकतो हे बघा ना एल एस आली का आली का फाईल आता नोटीस करा रन पण करून दाखवू का बघा रन करतो सेम आन्सर आहे आता जर तुमच्या माहितीसाठी सांगतोय की तुम्ही कंपायलर वापरू शकता जावा पण डायरेक्ट वापरू शकता पण सेवन्टीन पसनच्या गोष्टी अशा आहेत मी तुम्हाला अजून एक जबरदस्त गोष्ट सांगू का पण तुम्ही हवेत नाही जायचं ठीक आहे आत्ताचं जावं आहे ना त्याच्यामध्ये पब्लिक स्टॅटिक वॉर्डमेन पण लिहावं लागत नाही फक्त वॉर्डमेन लिहिलं तरी चालतं आत्ताचं चा जावा फक्त मेन चालतं लोकांना टेन्शन यायचं ना आधी एवढी भलाढ्य लाईन काय बाकीच्या लँग्वेजमध्ये वॉइड वॉर्डमेन असतो छोटासा आणि आणि काय केलं ह्यांनी ते पण चेंज केला ते काय बोललोय तसाही या मेनला कॉल कोण करत आहे एमच करतो ना मी तुम्हाला सांगेन पुढच्या लेक्चर्समध्ये मध्ये तर त्यांनी हे पण चेंज केलं म्हणजे तुम्हाला कळतंय का वर्जन मध्ये चेंजेस करत गेले आता एक काम करूया लक्ष द्या लक्ष द्या सगळ्यांनी पिक्चरमध्ये राहा मी काय करतोय बघा इथे एल एस केलंय एल एस करतो ही फाईल आहे ना रिमूव्ह करून टाकतो जावा डेमो डॉट क्लास लक्ष द्या सगळ्यांनी बघा कोर्टू डॉट जावा ही फाईल आहे माझ्याकडे आता मी याचा कम्पायलर ना कंपायलरने ना ती फाईल बनवतो बाईट कोडची फाईल आणि ती उघडतो फक्त नोटीस करा मग अशी कंपाईल केला फाईल उघडली उघडली म्हणजे आपल्याला माहिती आहे काय फाईलमध्ये आपण जेव्हीम ला दिली रन झालं आउटपुट पण बघितलं ना तुम्ही चला मी आता बघा काय करतोय जावा सी डॉट जावा आली फाईल इथे आता मी जावा आणि जावा डेमो केलं तर चालेल का आन्सर येईल का बोला ना जावा जावा डेमो आन्सर येईल का अरे बोला ना एरर आहे का नाही ना एरर चाललं ना आता नोटीस करा एक काम करतो <coughs> इथे दिसतंय एल एस अरे परत एकदा जावा सी परत एकदा रन करतो लक्ष द्या फाईल आहे माझ्याकडे ऑलरेडी होती दोन बनवल्या का नाही ऑलरेडी होती तिलाच तो काय करतो रिप्लेस करतो पण आता मी नोटीस करा मी काय करतो ह्याला परत एकदा डिलीट करून टाकतो आलो इथे आता लक्ष द्या आता मी वेगळं काहीतरी करतोय ठीक आहे सेम कंपायलेशन वेब डॉट जावा मला सांगा बाईट कोडची फाईल बनले वाचतात कशी रे बाईट कोडची फाईल सांगा मी तुम्हाला काल कमांड सांगितली होती जावा पी हायफन सी Java demo .class. हाँ हाँ जावा डेमो डॉट क्लास हा आपला हा बाईट कोड आहे याला काय म्हणतात जावाचा बाईट कोड वाचता येतोय की नाही म्हणजे ही इंग्लिश लँग्वेज आहे बरोबर आता नीट ऐका मी जेवला दिलं जेव्ही म्हणजे जावा केलं आणि त्याला म्हटलं ही जावा डेमो घे तो ओके आन्सर आलं आता नोटीस करा मी परत काय करतोय व्ही आय एम मी जावा डेमो डॉट क्लास फाईल उघडतोय पण मी कशात उघडतोय नोटीस करताय का एडिटरमध्ये एडिटरला वाचता येते काही पाहिलं बघा ना कसं वाचतंय एंडो 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 फक्त तेवढंच काय ते त्याला काय नाही वेलकम टू वेब ठीक आहे त्या क्लासची नावं दिलेत सिस्टीम प्रिंट स्ट्रीम वगैरे अशी नावं दिलेत पण आपल्याला वेलकम टू वेब ही डबल कोर्टमध्ये स्ट्रिंग आहे ती तशी जाते तशी दिसते आता लक्ष देत मी फाईल उघडली बघा ना मी ते फाईलमध्ये इकडे नाचतोय जरा दिसतोय नाचतोय नाचतोय म्हणजे कर्सर फिरवतोय दिसतो का तुम्हाला कर्सर फिरवतो आता एक काम करतो फाईल सेव्ह केली आणि बंद केली चेंज केलं का रे फाईलमध्ये मध्ये केली का चेंज चेंज केली के के का मागे कोणाला देतो आता म्हटला तू ना त्या फाईल सोबत काहीतरी काशी केले मी काय केलं होतं का जेवण लिंकच नाही करून घेतली फाईल म्हणजे बाईट कोडच्या फाईल सोबत छेडछाडी करायची नाही मी खरंच सांगतोय मी चुकीच्या एडिटरमध्ये ओपन केला ना त्याचा है ना, जो सिनारीओ असतो ना एडिटर काय करतो माहितीये का स्लॅश एन स्लॅश एन नवीन लाईन वगैरे तो स्वतःचे ऍड करतो माहितीये का म्हणजे आपण बाईट कोडच्या फाईल मध्ये काय केलाय चेंज केलाय आणि मी जेव्हीएम ला फाईल देतो ना जेव्हीएम काय म्हणतो माहिती का माझ्या बाईट कोडच्या फाईलमध्ये कोणीतरी गडबड केले आणि च्या लक्षात काय माहितीये का ही माझी फाईल मला ओळखीच्या गोष्टी दिसत नाही जर मी ह्याला लोड केलं तर हा जेव्हीएम साठी हानिकारक आहे म्हणून तो म्हणतो की मी, मी या फाईलला लिंक करू देणार नाही म्हणून तिथं लिंकेज येणार आहे हे एवढं नॉलेज बस झालं असं मला वाटतं नाहीतर मी सांगत जाईन तुम्ही हँग होत राहाल हे बघा हे आता हे मला खरं खरं प्रामाणिकपणे सांगा यातल्या या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी तुम्ही जेव्हा आहे थोडंफार माहिती असेल हे तुम्ही ऑलरेडी बघितलं होतं सगळं हातवर करा किती लोकांना हे ऑलरेडी माहिती होतं हे सगळं मी जेवढं लेक्चरमध्ये शिकवलं आहे सगळं खरं खरं बोलतोय प्रामाणिकपणे माहिती असेल माहिती असेल ठीक आहे मी थोडीच प्रश्न विचारला जाणार तुम्हाला हे कळलं असेल ना हे वाचा इथं काय लिहिले वाचा एकदा ही लाईन वाचा लिंकेज एरर अकड वाईल लोडिंग मेन क्लास म्हणजे काय की जावा डेमोची मेन क्लास फाईल मेन क्लास मला उचलायचं आहे म्हणजे लोड करायचं आहे तेव्हा मला एरर आले क्लास फॉर्मॅट एरर म्हणजे क्लास फॉर्मॅट एरर त्याच्या पुढे त्याने लिहिलं पण एक्स्ट्रा बाईट्स ऍट दी एंड ऑफ क्लास फाईल जावा डेमो म्हणजे तू एक्स्ट्राचे बाईट ऍड केले असतील तिथे पण मी खरं सांगा तुमच्या डोळ्यासमोर आहे मी काय चेंज केला होता का फाईलमध्ये नाही पण एडिटर काय करतो माहितीये का जेव्हा आपण एखादा एडिटर वापरतो ना तो स्वतःच्या काही गोष्टी ऍड करतो त्याच्यात स्लॅश एन एं, एंड ऑफ फाईल मायनस वन कळतंय का आणि हा फाईल फॉर्मॅट कोणाला कळत नाहीये जे व्ही एमला म्हणून बाईट कोडची फाईल कधीही ऐकताय का व्ही आय मध्ये किंवा कुठल्याही एडिटरमध्ये ओपन करायची नाही ती फक्त एकाच कमांडने ओपन करायची जावा पी आणि जावा पी हा केच्या बॉक्समध्ये मी म्हणलं ना जावा सी येतो जेव्हीएम येतो त्याच्याबरोबर कोण येतो जावा पी पण येतो कळलं का मग सांगा बरं केचा जो बॉक्स तुम्ही डाउनलोड करतायत त्याच्यातल्या तीन गोष्टी तुम्हाला आहेत कुठल्या कुठल्या जावा सी जावा म्हणजे आणि जावा पी याचा आता जावा पी काय करतो बाईट कोड वाचून देण्यासाठी आपण एडिटर सारखा वापरतो हे आहात का ठीक आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हीएम काय करतो जावाचा कोट रन करतो कंपायलर काय करतो बाईट कोड मध्ये सगळ्यांना सगळं कळालंय चला मग आपली वेळ झालेली आहे आपण काय करूया की त्या तिन्ही याच्यावरती मशीनवरती ही सेम बाईट कोड रन होतो का डायरेक्टली चेक करूया ठीक आहे चला एक काम करूया कुठला बाईट कोड देऊया यांना आता ही फाईल डिलीट करतो कारण मी ह्याच्यासोबत छेडछाड केले वी एम ह्याला एक्सेप्ट नाही करणार आहे तुमच्या लक्षात नाही ते का खरंच कळलंय का आपण सगळ्यांना कळलंय सोपं आहे ना जावा आणि आज आहे ना घरी गेल्यानंतर आवर्जून रूममेट असेल ना जो म्हणत असेल मला जावा ऑलरेडी येतं त्याला ना फक्त हे दाखवा असं घेऊन नका येऊ पण त्याला क्लासला आता अजिबात नाही ना, ना? है, है, का माहिती आहे का म्हणजे तो तुम्हाला म्हणाल की हा हे काय नाही हे नाही विचारलं जात इंटरव्ह्यूला त्याला म्हणजे पण तुला माहिती होतं जावा सेवन्टीन आलं बरोबर सगळ्या लोकांनी मला सांगितलं माझ्याकडे सतरा एकवीस आहे तुम्हाला माहिती होतं सेवन्टीन हे करतं का करतं आहे का बघा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एकवीसची ची तर वेगळी स्तर आहे म्हणजे काय माहिती का त्याचं स्वतःच अस्तित्व आहे एक वेगळं त्याच्यासाठी मला स्पेशल लेक्चर घ्यावं लागणार आहे एकवीस साठी एकवीस एवढं भारी आहे माहिती का एक तुमच्या लक्षात येते ना आठ नंतर एकवीस किती उशीरा आले म्हणजे काहीतरी जबरी आणलं असेल ना सांगेन जबरी वर्जन वर्जन मध्ये काय चेंज केले ठीक आहे पेशन्स आहेत ना की आजच सगळं शिकायचे कोण आहे का आजच वाल एवढे ते झोपले होते का मग हा ठीक आहे लक्ष द्या चला ए काय करताय कुठली फाईल देऊ तुम्हाला सांगा पटपट हे लक्ष द्या बरं का बरं तुम्हाला एवढं तरी कळेल ना मी गंडवणार नाही ना ना बाबासारखं याच मशीनवरती दोन तीन वेळा रन केला आणि बघा हे मॅक आहे हे लिनक्स आहे विंड नाही ना, ना? हा ठीक आहे तेवढं कळत असेल एल एस याला ना रन करतो आधी सी दिसतोय का वाईट कोड आला ना आता मी याच्याबरोबर काही करत नाही नाही तर ते दुसरीकडे पण नाही चालणार ठीक आहे चला लिनक्सवर तुम्ही बघितलं बरोबर रन करून दाखवू का तरी पण चला एकदा रन करून दाखवतो चाललं आता ही फाईल कॉपी करायला लावतो त्याला आणि विंडोज वरती दाखवतो ही सेम फाईल जिकडे जावा ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे त्याला जावाचा कोड परत नाही लिहित कुठली फाईल देतो बाइट कोडची फाईल देतो आणि तो रन करे बघा हे जी लाईट गेले ना याच्या मागे जादूगर काहीतरी करत असतो <laughs> जादूच्या खेळमध्ये पण असं असतं थोड्या वेळासाठी काहीतरी गायब होतं आणि तो काहीतरी कर इकडे बघा हे तुमचं फेवरेट मशीन आहे विंडोज लुक अँड फील वर न करत आहे ना ही स्क्रीन दाखव रे पहिली नाही तर विश्वास नाही बसतो त्यांचा इथं विंडोजचा लोगो आहे ठीक आहे पहिला हे बायन कॅप्स म्हणजे माझ्या कंपनीचं नाव आहे ठीक आहे कमांड प्रॉम्प्ट करता ना सी एम डी विंडोजमध्ये असतो ठीक आहे ती फाईल घेतली का तू कॉपी केले ती असेल किंवा त्याच मशीनवरची दुसरी फाईल पण कुठली पण फाईल असो दुसऱ्या मशीनवर बनवली दुसरीकडे कॉपी करू शकतो बघा इथं ना दिसलं का तुम्हाला नोटीस कर तीच फाईल कोड लिहिला का आपण फक्त डॉट क्लास फाईल आहे एल एस कर रे इथे लिस्ट एल एस डी आय आर दादा अरे डी आर कहा है तु? है का हे भाई तू तू पण चा माणूस आहे की काय पण तुम्हाला असं वाटत असेल ना की लिनक्स मास्तरला फक्त लिनक्स येत असेल कधी पण या विंडोज मध्ये फिरून आण ना तुम्हाला अख्खा पर्यंत एंड पर्यंत याच्या आतमध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना विन थर्टी टू एच डी के ते पण मला सगळं माहिती आहे मी शिकलोय माझ्याकडे पुस्तक आहे चार चार्ज नावाचा एक ऑथर आहे तीन हजार पानांचं पुस्तक आहे तीन हजार पानांचं घरी जाऊन सर्च करा चार्ज पेटजोल हवा असेल तर नेक्स्ट लेक्चरला दाखवायला आणतो हे पुस्तक आहे याच्यामध्ये डी के बनवल्या जातात विंडोज इंटरनल कसं चालतं विन थर्टी टू एच के ते शिकलोय आम्ही सगळं ओपन जेल ओपन ग्राफिक्स लायब्ररी माहिती आहे ना यू आय वगैरे दिसतो डायरेक्ट एक्स लुक अँड फील म्हणून बघा ना विंडोज ए बरं ऐका कंटेंट ओवर करून आहे का टाईल्स टाईल्स दिसतात त्याच्यामध्ये विंडोज लॉग इन करतात तेव्हा विंडोज टेन अकरा बघितला असेल ना असं ओढलं की असं पाण्यासारखं हालतं हा हा करू नका खरंच बघितलंय का नाही दाखवायचं काय रे तुम्ही ठीक आहे मी काय म्हणतो तुम्हाला तुम्ही तुमच्याकडे विंडोज आहे बरोबर तुम्ही लॉग इन करता म्हणजे लॉग इन करता म्हणजे शट डाऊन केलेलं असतं तर ऑन करता पी सी तेव्हा अशा टाईल्स 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 दिसतात समोर बरोबर तर -बर। तुम्ही ना त्या टाईल्सला असं खेचा ना माऊसने आहे ना असं खेचा तर ते पाण्यासारखं हल्ल्यासारखं दिसतं तुम्ही कधी तो फील नाही घेतला का किंवा तुम्ही त्याच्यावर क्लिक करताना तेव्हा ते जाणव जाणवतं की तुम्ही या बॉक्सवरच क्लिक करताय म्हणजे लुक अँड फील तसा दिलाय आणि तो डायरेक्ट टेक्स्ट मध्ये त्या गोष्टी विंडोज मधलं ओपन जेल आपण बोलतो ना भारी लेवलचं लुक अँड फील आय ते पण सांगतोय आपण ठीक आहे चला असो ची कमांड सांगा काय डिरेक्टरीच्या आतमधली लिस्ट आहे याच्यामध्ये बघितलं का जावा डेमो डॉट क्लास फाईल आहे आता ही कॉपी केली त्यांनी फाईल यांनी पाच किती के वाजता केली कॉपी दुपारी केलेली कॉपी तू आत्ताची पण फाईल कॉपी करून दाखवू शकतो पण ती सेमच फाईल आहे तुम्ही नोटीस करा ना डॉट क्लास फाईलच आहे ना ही बनवली कशावर होती माहिती का ही लिनक्सवरच बनवलेली आहे आता आपण काय करूया हीच फाईल आहे ना मॅकवर पण ठेवलंय सेम फाईल म्हणजे तुमच्या डोक्यात येते का ही फाईल रन इथे जरी केलेली असेल आता रन कर बरं लक्ष द्या बरं का हा जावा जावा हम्म नोटीस करा हा जावा हा जेव्हीएम आहे पण हा जेव्हीएम कोणाचा आहे कळते का विंडोजचा आहे आणि तिकडे आपण जे मी मध्ये दाखवत होतो ना लिनक्सच्या मशीनवर हो। तो जावा कोणाचा होता जेव्हीएम लिनक्सचा होता मग मला सांगा लिनक्ससाठी जेव्हीएम वेगळा आहे विंडोजसाठी जेव्हीएम वेगळा आहे साठी जेव्हीएम वेगळा आहे पण डॉट क्लास फाईल सगळ्यांसाठी सेम आहे का माहितीये का कुठल्याही मशीनला लिनक्सला डॉट क्लास फाईल जाते का नाही मध्ये कोण असतो जेव्हीएम वियं। एम जे ची भाषा काय आहे बाईट कोडची भाषा आहे त्याला बाईट कोडची भाषा कळते त्यामुळे तो आपल्याला आन्सर देतो ठीक आहे सेम कोड आता मी मॅक वरती जातो हे रे स्विच कर फटपट मॅक सगळं आहे आपल्याकडे मशीन्स आपण तसं वापरू शकतो हे आम्हाला कशासाठी लागतं हे पण सांगतो मला ते आपलं कंपनीमध्ये तर काम होतंच पण फ्लटरमध्ये माहिती आहे ना सगळीकडे चालतं ना ऍप्लिकेशन फ्लटरचं फ्लटर हे मोबाईल साठी चालतं असं नाही बरं का फ्लटरमध्ये डेस्कटॉप ऍप्लिकेशन पण बनवता येतं क्रोम मध्ये चालतं फ्लटर ब्राऊझर वरती पण दिसतं फ्लटर बर का लक्षात ठेवा म्हणून त्याला क्रॉस प्लॅटफॉर्म असं म्हणतात ऐकलंय का शब्द क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे सगळ्या प्लॅटफॉर्मवर चालतं सगळीकडे चालतं ठीक आहे हे मॅक हे थांब ना एकदा एक काम कर ना मॅक दाखव ना आधी म्हणजे अरे एवढी सुंदरता नाही दाखवली पोरं काय काय मिस करतील थांब एकदा याला कस आणि बाकीच्या ह्याच्यात बघितलं का असं केलं की ते म्हणजे जातो एकदम कंटाळले आणि मॅक बघा याला झूम कर आणि परत मिनिमाइज कर याला दिसलं हा लुक अँड फील आहे हे हे मॅक का करतं कारण हे ब्युटी विथ ब्रेन आहे याच्यात सुंदरता नाही आहे हा हुशार पण आहे ठीक आहे म्हणून मॅक मॅक आहे ठीक आहे ते आपले अजय देवगण वापरतात ना तेव्हा ठीक आहे आलिया भटच्या हातात मॅकबुक दिसतो ठीक आहे त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणून ते हे प्रोडक्ट वापरतात पण अक्कल अक्कल विकत नाही घेत आहेत ठीक आहे कोणाचं जर कोणी फॅन असेल ना अजय देवगुनचा <laughs> सांगतोय ठीक आहे खुश नका हो एखादा म्हणून मी अजय देऊगचा फॅन आहे माझ्या अजय देवगुनला काय बोलला तर मग मी काजोलला नाव सांग कुठेच भावा चला एस दिसला का एल एस चालली इथे आणि मी ह्याच्याबद्दल एक वाक्य बोललो होतो लिनक्स आणि मॅक दोघही म्हणतात आम्ही युनिक्सकडनं आलोय पण विंडोज बोलते का म्हणून विंडोज काशी करते डीआयर कमांड देते एल एस नाही चालू देत पण तुम्हाला माहितीये का विंडोज मधल्या सिस्टीम कॉल सिस्टीम कॉल म्हणजे कर्नेलची फंक्शन्स आहेत ना ती लिनक्स मधल्या कर्नेलची फंक्शन आणि विंडोज मध्ये ऑलमोस्ट सेम आहेत आता हे नाही करणार ठीक आहे जाऊ द्या लिनक्स कर्नेल ओएस म्हणजे त्या ओएस आहे ना कॉपी पेस्ट आहेत ठीक आहे चला असो चला रन करूया कसं रन करायचं बघा कंपाईल करूया कंपाईल कर... केलेलं आहे का फाईल ते आपल्याकडे कुठे हां बघा जावा डेमो डॉट क्लास रन करा जावा सेम फाईल आता मला सांगा तुम्ही फक्त ऐकलेलं असेल ना जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आज बघितलं काय इंडिपेंडंट आहे सांगा बाईट कोड म्हणजे ही डॉट क्लास फाईल पण जेव्हीएम एम म्हणजे मी ऑलरेडी जेव्हीएम एम ह्याच्यात इन्स्टॉल केला आहे लिनक्सवरती इन्स्टॉल केला आहे विंडोजवरती इन्स्टॉल केला आहे आय होप सगळ्यांना कळलेलं असेल ठीक आहे मजा आली लेक्चरला नाही आले ना येस